आपल्याला युनियन बजेट 2021-22 आजचं जे लेक्चर आहे बजेट 2022 पुढील वर्षभरात होणाऱ्या सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो 1 फेब्रुवारीला बजेट डिक्लेअर होतं दरवर्षीच्या 1 फेब्रुवारीला बजेट डिक्लेअर होतं जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जास्तीत जास्त लोकांना लाईव्ह मध्ये हा व्हिडिओ पाहायला आणा कारण आपलं जे इंटरिम बजेट 2024 जे इंटरिम बजेट आहे ते लगेचच्या लगेच आपण त्याच ताकदीने त्याच जोशामध्ये लगेचच्या लगेच चालू करतोय इंटरिम बजेट 2024 सर याच्यामध्ये आपण एकंदरीत काय काय करणार आहे सगळ्या गोष्टी आज मी एकदम शांततेत मी पुन्हा म्हणतो कारण मुद्दा नवीन आहे एकदम शांततेत बजेट काय असतं इंटरिम बजेट काय असतं फ्लो ऑफ द सेशन काय असेल ह्या सगळ्याच गोष्टी आपण बघणार आहे सगळ्याच गोष्टी आणि डिटेलमध्ये आजचं बजेट आपण बघणार आहे डिटेलमध्ये कंपेरेटिव्हली प्रत्येक वर्षीच्या तुलनेत बजेट थोडस छोटस आहे कारण ते बजेटच इंट्रीम आहे बजेट इंट्रीम आहे पण ते छोट असो किंवा मोठं असो आपल्यासाठी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ने अतिशय महत्वाचं आपल्यासाठी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ने अतिशय महत्वाचं असणार हे बजेट आहे तर चालू करण्यासाठी पटपट एकदा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लगेच लगेच आपण चालू करूया आजचं इंटरिम बजेट 2024 सर सुरुवात करतोय आपण बघा फ्लो ऑफ द सेशन सेशनचा फ्लो कशा पद्धतीने असेल म्हणजे मला कशा पद्धतीने मुद्दे आज समजून घ्यायचे शिकून घ्यायचे हिस्ट्री ऑफ बजेट महत्वाचा मुद्दा मी सुरुवातीला सांगेल हिस्ट्री ऑफ बजेट की बजेटची हिस्ट्री काय आहे कधीपासून बजेट चालू झालं भारतातलं पहिलं बजेट स्वतंत्र भारतातलं पहिलं बजेट कोणी किती वेळेस काय काय केलं हे वाल्या सगळ्या गोष्टी हिस्ट्री ऑफ बजेट पासून इंटरिम बजेट व्हर्सेस युनियन बजेट बजेट 2024 स्टार्ट विथ स्लोगन निर्मला सीतारामांनी बजेट कोणत्या स्लोगनने चालू केलं होतं ते त्याच्यानंतर सोशल जस्टिस मग त्याच्यामध्ये गरीब असेल म्हणजेच पुअर महिलाही असेल ज्याला आपण वुमेन त्याच्यानंतर युवा म्हणजे यूथ आणि अन्नदाता म्हणजे फार्मर तर ह्यावाल्या गोष्टी सोशल जस्टिसमध्ये येतात मी बजेट बरोबर प्रॉपर बनवलेलं आहे ज्या पद्धतीने ते तुम्हाला समजेल अशाच पद्धतीने बनवलेलं आहे जर तुम्ही ती शीट पाहिली तर तुम्हाला जास्त कळणार नाही पण इथं बनवतानीच असं बनवलेलं आहे का जे तुम्हाला प्रॉपर समजेल का बाबा नो गरिबांसाठी काय केलंय महिलांसाठी काय केलंय युवासाठी काय केलंय अन्नदातासाठी म्हणजे फार्मरसाठी काय केलंय हा वाला पूर्ण वेगळा मुद्दा मग इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये कोणकोणत्या डेव्हलपमेंट केल्या कोणकोणत्या करायचे त्याच्यानंतर रेल्वे सेक्टर एव्हिएशन सेक्टर ग्रीन एनर्जी हाऊसिंग हेल्थ रिफॉर्म इन द स्टेट ऑफ द विकसित भारतचं टार्गेट आपलं ह्यावाल्या गोष्टी इथं होतील हे सगळं फ्लो ऑफ द सेशन आहे ह्या पद्धतीने आपल्याला आजचं बजेट पाहिजे त्याच्यानंतर टॅक्सेस मग डायरेक्ट टॅक्स मध्ये काही बदल झाले का इनडायरेक्ट टॅक्स मध्ये काही बदल झाले का आणि अचीवमेंट्स काय काय झाल्या काय काय अचीवमेंट्स आपण केल्या तो वाला एक महत्वाचा मुद्दा त्याच्यानंतर अलोकेशन्स ऑफ द स्पेसिफिक मिनिस्ट्री महत्वाच्या मिनिस्ट्रीचे अलोकेशन्स काय काय अलोकेशन ऑफ मेजर स्कीम मोठमोठ्या स्कीमचे अलोकेशन्स काय काय किती पैसे त्या केसमध्ये दिलेले आहे त्याच्यानंतर रुपी कम्स फ्रॉम अँड रुपी गोज टू भारतात पैसा येतो कुठून आणि भारतात पैसा जातो कुठून हा वाला पूर्ण मुद्दा आपल्याला ह्या पद्धतीने फ्लो ऑफ द सेशनमध्ये पाहायचंय ह्या पद्धतीने आपल्याला फ्लो ऑफ द सेशन पाहायचंय ह्या पद्धतीने पूर्ण बजेट समजून घ्यायचंय मागच्या कमीत कमी 15 तासापेक्षा जास्त वेळ ह्या सेक्टरसाठी किंवा ह्या बजेटसाठी मी खर्च केलेला आहे आणि तो प्रॉपर तुमच्यासाठी बनवलेला आहे त्याचं म्हणणे 11,11,111 करोड इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरसाठी आहे 11.11% त्याची वाढ झालेली आहे तेव्हा सगळे मुद्दे मी तुम्हाला सांगेल किती वेळ लागणार मिनिमम अराउंड 1.25 ते 1.5 तासामध्ये बजेट होईल पण डिटेलमध्ये होईल पटकन जेवढी मेहनत आहे बाबांनो हा हलवा सेरेमनी हिस्ट्री ऑफ बजेटमध्ये येतं किंवा त्याच्यामध्ये येईल हलवा सेरेमनी एक्सप्लेन करा प्लीज 100% हलवा सेरेमनी बद्दल पण आहे क्वालिटी कंटेंट
आणि जवळपास 15 ते 16 तास याच्यावर खर्च केलेले पीपीटी पासून तर कंटेंट डेव्हलपमेंट पर्यंत. म्हणून पटकन 1000 लाईक मला पाहिजे. ऐ मी जास्त नाही म्हणत, 1000 लाईक मला पाहिजे. 1000 लाईकने लेक्चरला चालू करायचंय. 1000 लाईकने सर तुम्ही खूप त्रास घेत आहेत, 100% घेतोय, तुमच्यासाठी घेतोय. आपल्याला शिकायचंय, लवकरात लवकर पास व्हायचंय आणि इथून जायचंय त्या पद्धतीने. स्लो सांगा, आज स्लोच बोलणार मी, कारण आज पूर्ण नवीन टाइम आहे. 6th time निर्मला सीतारामनचं 6वं बजेट आहे आणि माझं 5वं. माझं 5वं 20, 21, 22, 23 आणि 24 माझं 5वं बजेट आहे. निर्मला सीतारामनचं 6वं बजेट आहे. म्हणजे आम्ही दोघं सोबत चालू होतो या सेक्टरमध्ये. फक्त त्यांनी एक बजेट आधी घेतलं होतं, ते 2019 जे इलेक्शन झाल्यानंतरचं पहिलं बजेट. बर, 1000 लाईक दिले सर, दिले की 1000 750 झाले रे. ए 750 झाले. चल जाऊया मुद्द्यावर, मुद्द्यावर जाऊया. सुरुवात करूया हिस्ट्री ऑफ बजेट पासून. एक एक मुद्दा शांततेत बारकाईने समजून घे पिल्या. ए इकडे बघा, आता गडबड करू नको, आजूबाजूचं सगळं ठेवून दे. मी मुद्द्याला हात घालतोय आता, मी मुद्द्याला हात घालतोय आता. नीट मुद्दा लक्षात घे सर. हिस्ट्री ऑफ बजेट काय, बजेटचा इतिहास काय. इंडियाज फर्स्ट बजेट 7 एप्रिल 1807 झालं होतं. 7 एप्रिल 1860 ब्रिटिश रूलनुसार फायनान्स मिनिस्टर होते जेम्स किल्सन म्हणून. जेम्स किल्सन म्हणून हे तेव्हाचे फायनान्स मिनिस्टर होते जेव्हा भारत हा पारतंत्र्यात होता, ब्रिटिशांच्या अंडर होता. तर तेव्हाचे जे जेम्स किल्सन आहे यांनी भारताचं पहिलं बजेट मांडलं होतं 1860. पण इंडिपेंडंट इंडियन फर्स्ट बजेट, स्वतंत्र भारताचं पहिलं बजेट 26 नोव्हेंबर 1947 आलं. स्वतंत्र भारताचं पहिलं बजेट 26 नोव्हेंबर 1947 आलं. इंडियाज फर्स्ट फायनान्स मिनिस्टर आर के शनुखम चेट्टी. भारतातले पहिले फायनान्स मिनिस्टर आर के शनुखम चेट्टी यांनी स्वतंत्र भारताचं पहिलं बजेट दिलं. स्वतंत्र भारताचं पहिलं बजेट दिलं सर. त्याच्यानंतर आता हे इंट्रीम बजेट म्हणून माझ्यासाठी हा पण मुद्दा महत्वाचा आहे की बाबा नो, इंडियाचं पहिलं इंट्रीम बजेट तेच होतं 1947 प्रेझेंटेड बाय आर के शनुखम चेट्टी. भारताचं पहिलं बजेट आणि भारताचं पहिलं इंट्रीम बजेट हे एकाच वेळेत झालं होतं हे आर के शनुखम चेट्टी यांनी 1947 साली. हा वाला एक मुद्दा मला माहीत पाहिजे, हा वाला एक मुद्दा मला माहीत पाहिजे सर. पुढे जातो. सिमिलर टू दिस इयर फॉर्मर फायनान्स मिनिस्टर पियुष गोयल प्रेझेंटेड द प्रिव्हियस इंट्रीम बजेट 2019. एक्झामला विचारतील काय विचारतील ते पण मी तुम्हाला सांगतो. ह्या वर्षीचं इंट्रीम बजेट निर्मला सीतारामनंनी प्रेझेंट केलं, तर सांगा याच्या अगोदरचं इंट्रीम बजेट, याच्या अगोदरचं इंट्रीम बजेट कोणी प्रेझेंट केलं होतं. तर ते केलं होतं पियुष गोयल यांनी, ते केलं होतं पियुष गोयल यांनी. कारण तेव्हा फायनान्स मिनिस्टर अरुण जेटलीच होते, पण त्यांची पुअर हेल्थच्या कारणाने, म्हणजे 2019 इलेक्शनच्या वेळेस जे इंट्रीम बजेट झालं होतं ते रिप्रेझेंट केलं होतं पियुष गोयल यांनी. तेव्हा फायनान्स मिनिस्टर अरुण जेटली होते, पण मुद्दा असा होता त्यांची पुअर हेल्थ असल्याकारणाने, पियुष गोयल यांनी तेव्हाला बजेट रिप्रेझेंट केलं होतं. आणि ह्या बजेटमध्ये 2019 बजेटमध्ये पीएम किसान योजना आली होती, किसान सन्मान निधी, ज्याला 5 वर्ष काल पूर्ण झाले. 2019 इंट्रीम बजेटमध्ये पीएम किसान सन्मान निधी आली होती 6000 रुपये पर इयर, ज्या स्कीमच्या अंतर्गत भेटतात ती वाली स्कीमच्या अंतर्गत. तो वाला एक मुद्दा मला माहीत पाहिजे. हा तर सर हे झालं थोडीशी हिस्ट्री. बर का मागचं इंट्रीम बजेट कोणी केलं सर, पहिलं इंट्रीम बजेट सर, पहिलं बजेट सोबत भारतातलं पहिलं बजेट, हे स्वतंत्र भारतातलं पहिलं बजेट, हे भारतातलं पहिलं बजेट सर. हवाला झाला एक मुद्दा माझा थोडासा हिस्ट्री बद्दलचा. त्याच्यानंतर मी थोडस पुढे जातो सर. पुढे कुठे जाता, इथेच सर. इथं लक्ष द्या, डेट अँड टाइम. मागच्या वर्षी इथून प्रश्न विचार होता, डेट अँड टाइम ऑफ द बजेट प्रेझेंटेशन. बजेट प्रेझेंटेशनचा डेट अँड टाइम काय, इंट्रीम बजेट म्हणजे. मी सगळ्या गोष्टीवर बोलणार आहे, थोडं थांबा. इंट्रीम बजेटचा पण मीनिंग सांगणार आहे फ्लो ऑफ द सेशन मध्ये. तो वाला मुद्दा पुढे मी हिस्ट्रीवर आहे, अजून सांगतो मी इंट्रीम बजेट पण सांगतो. डेट अँड टाइम फॉर द बजेट प्रेझेंटेशन फ्रॉम 1924 to 1999 5 PM इज इन द इव्हिनिंग लास्ट वर्किंग डे ऑफ फेब्रुवारी. फेब्रुवारीच्या शेवटच्या वर्किंग डेला सायंकाळी अराउंड 5 वाजता बजेट डिक्लेअर व्हायचं 1924 to 1999 काळामध्ये. त्याच्यानंतर 2000 यशवंत सिन्हा यांनी तोच डे फक्त बजेटचा टाईम 11 वाजता केला. डे तोच बजेटचा टाईम 11 वाजता केला.
की बाबांनो लास्ट वर्किंग डे फेब्रुवारीला होतं, तर तेव्हाच होतं, फक्त 5 टाइम बदलून 11 केला 2000 पासून. सर मग 2019 ला विचारलं तर अँसर मध्ये अरुण जेटली ट्रिक खरंच की पियुष गोयल सांगायला सर, पियुष गोयलनी प्रेझेंट केलं होतं, अरुण जेटलीची पुअर हेल्थ असल्या कारणाने. पुढचा मुद्दा लक्षात घ्या, तर 11 PM ला सुरुवात झाली 2000 सालापासून. सर चेंज झाला डे 2017 पासून, कारण ऍडव्हान्समेंट ऑफ द बजेट प्रेझेंटेशन फेब्रुवारी एकला 2017 पासून 1 फेब्रुवारी बजेट चालू केलं, आणि 1 फेब्रुवारी पासूनच रेल्वेचं बजेट आणि जनरल बजेट एकत्र केलं. 1 फेब्रुवारीला असं झालंय की बाबांनो 1 फेब्रुवारीला बजेट प्रेझेंट होणार, हे 2017 झाल्याचे जे पेपरला हेच विचारलं होतं. कधीपासून बजेट 1 फेब्रुवारीला शिफ्ट झालं, जे अगोदर व्हायचं लास्ट वर्किंग डे ऑफ फेब, लास्ट वर्किंग डे ऑफ फेब वरून 1 फेब्रुवारीला बजेट चेंज झालं 2017 पासून, आणि 2017 रेल्वे बजेट आणि जनरल बजेट एकत्र केलं. रेल्वे बजेट आणि जनरल बजेट एकत्र केलं हा मला एक मुद्दा मला इथं माहीत पाहिजे. का बाबा त्याच्यानंतर पुढं बजेट येतं आर्टिकल 112 मध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशन, द युनियन बजेट ऑफ द इयर रेफर टू द अन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट, आणि त्याला म्हणतात अन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट. अन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट होतं बजेटचं ऍक्च्युअल नाव आहे. बजेट कॉन्स्टिट्यूशन मध्ये हा शब्दच नाही कुठं, कॉन्स्टिट्यूशन मध्ये बजेट हा शब्द नाही, कॉन्स्टिट्यूशन मध्ये शब्द आहे अन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट. बजेट शब्द आपण दिलेला आहे, त्याला ऍक्च्युअल नाव आहे अन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट. 2021 फर्स्ट पेपरलेस बजेट ड्यू टू कोविड-19. 2021 ला पहिलं पेपरलेस बजेट झालं कोविड-19 मुळे. 2022 युनियन बजेट मोबाईल ऍप लॉन्च केलं होतं, 2022 ला युनियन बजेटचं मोबाईल ऍप लॉन्च केलं होतं. ही थोडीशी हिस्ट्रीबद्दलच मी बोलतोय, अजून मी थोडंसं हिस्ट्रीबद्दलच बोलेल सुरुवातीला. सर त्याच्यानंतर पुढं मॅक्स टाइम, सगळ्यात जास्त वेळ कोणतं बजेट चाललं होतं, तर 2020 2 तास 42 मिनिटं, तेव्हा आपण निर्मला सीतारामन होत्या. 2020 बजेट सगळ्यात जास्त वेळ चाललेलं बजेट आहे, 2 तास 42 मिनिटं. सर सगळ्यात जास्त शब्दामध्ये कुणी बजेट मांडलं होतं, तर मनमोहन सिंग 18650 वर्ड्स मध्ये मनमोहन सिंगने 1991 बजेट. बजेटला नाव आहे ऍक्च्युअल अन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट आर्टिकल 112 टू आर्टिकल 117 मध्ये येतं. हा वाला एक मुद्दा मी तुम्हाला सांगितला, हा भाग इथं दिलेला आहे. इट ऑल्सो रेफर्ड एज द अन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट इन आर्टिकल 112 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. द टर्म बजेट इज नॉट मेन्शन इन एनी आर्टिकल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशनच्या एक कोणत्याही आर्टिकलमध्ये बजेट ही टर्म मेन्शन नाही आहे, अन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट ही टर्म मेन्शन आहे. मी पहिलं सांगितलं आर के शमुखम चेट्टी यांनी पहिलं बजेट मांडलं होतं 1947 ला. त्यानंतर द टर्म ऑफ इंट्रीम मीन्स टेम्पररी फॉर द टाइम बिंग, हा वाला मुद्दा मी पुढच्या स्लाईडला सांगणार आहे तुम्हाला इंट्रीम म्हणजे काय. त्याच्यानंतर व्हेन द इलेक्शन इज अराउंड द कॉर्नर अनरिअलिस्टिक फॉर द रुलिंग गव्हर्नमेंट लॉन्च द रेग्युलर अन्युअल बजेट इन गेट पास टू द इंट्रीम बजेट, हा वाला मुद्दा मी पुढच्या स्लाईडला सांगतो. पियुष गोयल प्रेझेंटेड द इंट्रीम बजेट 2019 इन 1 फेब्रुवारी 2019. अर्जुन आपलं जेटलीच तेव्हा फायनान्स मिनिस्टर होते, पण पियुष गोयलने प्रेझेंट केलं होतं, हा वाला एक मुद्दा. सर त्याच्यानंतर येतं हा महत्वाचा मुद्दा आहे थोडासा इथला. सर काय कोणकोणत्या प्राईम मिनिस्टरनी बजेट रिप्रेझेंट केलेलं आहे, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी हे प्राईम मिनिस्टर असताना बजेट रिप्रेझेंट केलेलं आहे. सर वुमेन आता पण कोणकोणत्या वुमेनने बजेट रिप्रेझेंट केलेलं आहे, इंदिरा गांधी आणि निर्मला सीतारामन. सर सगळ्यात जास्त वेळेस बजेट कोणी रिप्रेझेंट केलं, मोरारजी देसाई 10 वेळेस. 2 नंबर तुमचे पी चिदंबरम 9 वेळेस. त्याच्यानंतर 3 नंबर प्रणव मुखर्जी 8 वेळेस, आणि आता त्याच्यानंतर निर्मला सीतारामन 6 वेळेस. तर 6 वेळेस निर्मला सीतारामन यांनी बजेट रिप्रेझेंट केलं, हा पण मुद्दा माहीत पाहिजे. प्राईम मिनिस्टर असताना कोणी कोणी प्रेझेंट केलेलं आहे, त्याच्यानंतर फिमेलमध्ये कोणी कोणी प्रेझेंट केलेलं आहे, सगळ्यात जास्त वेळेस कोणी कोणी केलेलं आहे, निर्मला सीतारामन सोबत अजून 2 व्यक्ती ज्यांनी 6 वेळेस बजेट रिप्रेझेंट केलेलं आहे, अजून 2 व्यक्ती आहे ज्यांनी 6 वेळेस बजेट रिप्रेझेंट केलेलं आहे. तो वाला मुद्दा ह्या इथं यशवंत सिन्हा आणि मनमोहन सिंग, हा पण मुद्दा लगेच क्लिअर करा. पेपरला हे विचारतील का निर्मला सीतारामन यांनी 6 वेळेस बजेट रिप्रेझेंट केलं, सांगा खालीलपैकी अजून कोणी कोणी 6 वेळेस बजेट रिप्रेझेंट केलेलं आहे. तर यशवंत सिन्हा आणि मनमोहन सिंग, यशवंत सिन्हा आणि मनमोहन सिंग हा वाला एक मुद्दा आहे, हा वाला एक मुद्दा आहे. मला माहीत पाहिजे यशवंत सिन्हा आणि मनमोहन सिंग. आता मी येतो हलवा सेरेमनीवर. सर ही हलवा सेरेमनी काय असते, बजेट बनवण्यासाठी एक प्रॉपर टीम असते, बजेट बनवण्यासाठी एक प्रॉपर टीम असते, ती टीम पूर्ण बजेट बनवते,
अराउंड फेब्रुवारी जानेवारीचे एंड एंडला म्हणजे जानेवारीच्या लास्ट वीकमध्ये बजेट बनून पूर्ण होतं आणि बजेट बनून पूर्ण झाल्यानंतर ते काम पूर्ण झालं म्हणून सगळ्यांचं तोंड गोड करण्यासाठी गाजराचा हलवा ऍक्च्युअल गाजराचा हलवा प्रत्येक व्यक्तीला निर्मला सीतारामन स्वतःहून वाढतात त्याला म्हणतात हलवा सेरेमनी त्याला म्हणतात हलवा सेरेमनी का बजेट पूर्ण झालंय आपलं काम पूर्ण झालंय मग तोंड गोड करण्यासाठी गाजराचा हलवा बनवला जातो आणि तो प्रत्येक त्या व्यक्तीला ज्यांनी बजेट बनवण्यासाठी मदत केली अशा प्रत्येक व्यक्तीला निर्मला सीतारामन स्वतःहून तो गाजराचा हलवा देतात त्याला म्हणतात हलवा सेरेमनी त्याला म्हणतात हलवा सेरेमनी हा वाला एक मुद्दा मला माहित पाहिजे सर तो बजेट ब्रीफकेस 2018 ला ट्रॅडिशनल फायनान्स मिनिस्टर कॅरीड द बजेट लेदर ब्रीफकेस मध्ये आलं होतं 2019 ला निर्मला सीतारामन ब्रोक धिस ट्रॅडिशन कॅरिंग द बजेट इन भाई खाता 2019 ला भाई खाता आलं होतं 2021 ला पहिलं पेपरलेस बजेट झालं होतं ड्यू टू कोविड-19 2021 ला पहिलं पेपरलेस बजेट ड्यू टू कोविड-19 चहा देत नाही का हलवा देता म्हटलो ना तर हलवा सेरेमनी असते हा लक्षात घ्या हा पुढे पुढे हा बजेट शब्द कुठून तयार झाला आधी शब्द होता बुलगा नंतर बोग नंतर बुगेट आणि नंतर बजेट हे लॅटिन वर्ड आहे ऍक्च्युअल त्याचा अर्थ होतो लेदर बॅग हे सगळे लॅटिन वर्ड आहे बजेट वर्ड इज ओरिजिनेटेड फ्रॉम द लॅटिन वर्ड बुलगा बोग बुगेट बजेट विच रिप्रेझेंट द लेदर बॅग हा वाला एक मुद्दा मला माहित पाहिजे हा वाला ह्या पद्धतीने बजेट तयार झाला लेदर बॅग आता जातो मी पुढे हा हा पण मुद्दा मी तुम्हाला सांगितला सगळ्यात जास्त वेळेस कोणी त्याच्यानंतर कोण त्याच्यानंतर सहा वेळेस कोण कोण आहे निर्मला सीतारामन सहा वेळेस झाल्या आता सर व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इंटरिम बजेट अँड युनियन बजेट यातला डिफरन्स काय प्रत्येक 5 वर्षातून एकदा इंटरिम बजेट होत असतं जेव्हा इलेक्शन कॉर्नरवर असतात म्हणजे अराउंड आता एप्रिल मे मध्ये इलेक्शन असेल जून मध्ये नवीन सरकार येईल मग आता फेब्रुवारीमध्ये बजेट रिप्रेझेंट करत असताना तेवढ्याच काळापुरतं बजेट रिप्रेझेंट केलं जातं म्हणून त्याला म्हणतात इंटरिम बजेट त्याला हिंदीमध्ये म्हणतात अंतरिम बजेट इंटरिम बजेट का त्या पर्टिक्युलर तेवढ्या काळासाठी बनवण्यात आलेलं बजेट युनियन बजेट म्हणजे वर्षभरासाठीचं बजेट युनियन बजेट म्हणजे वर्षभरासाठीचं बजेट 2020, 2021, 2022, 2023 हे युनियन बजेट होते कारण त्या वर्षी कोणतं इलेक्शन नव्हतं 24 ला इंटरिम बजेट आता 29 ला पुन्हा इंटरिम बजेट असेल 19 ला इंटरिम बजेट होतं हा बेसिक डिफरन्स आहे इंटरिम बजेट आणि युनियन बजेट इलेक्शनच्या पिरियडमध्ये इलेक्शनच्या काळामध्ये इलेक्शनच्या इयरमध्ये घेण्यात आलेलं बजेट म्हणजे इंटरिम बजेट कारण पुन्हा जुलैमध्ये पुढचं बजेट येईल ह्याच वर्षीच्या जुलैमध्ये नेक्स्ट बजेट येईल ते पूर्ण वर्षभरासाठीचं ते असेल युनियन बजेट हा वाला एक मुद्दा मला क्लिअर पाहिजे इंटरिम बजेट आणि युनियन बजेट मधला सर मी थोडस पुढे जातो चालेल जा काही प्रॉब्लेम नाही इथे हा आताशी चालू होतय बजेट आतापर्यंत आपण पाहिली हिस्ट्री पूर्ण हिस्ट्री पाहिली 1500 पेक्षा जास्त लाईव्ह आहे 1000+ लाईक आहे इंटरिम म्हणजे टेम्पररी का हो टेम्पररी बजेट हा मुद्दा लक्षात होतोय का हा पुढे जाऊया आता हायलाइट्स ऑफ द इंटरिम युनियन बजेट 2024-25 याच्या हायलाइट्स काय काय हायलाइट्स बघूया आपण याच्या काय काय साधा मुद्दा लक्षात घ्या सर जेव्हा निर्मला सीतारामन आल्या होत्या याच्या कमेंट्स बंद करतील का आपल्याला बंद करतात तुला कमेंट्स थोड्या बंद ठेवा कारण मला मुद्द्याला हात घालू द्या प्रॉपर थोडं मी कमेंट बंद करतोय म्हणजे माझं पूर्ण 100% कॉन्सन्ट्रेशन होईल शिकवण्याकडे लाईव्हच्या टॉप ओके सेव हा कमेंट मी थोड्या बंद केलेलं आहे कारण आता माझं 100% लक्ष नाही शिकवण्याकडे कारण तुम्ही बळच मग काहीतरी कमेंट करताय रिकाम्या त्या काही कामाच्या नाही आता प्रॉपर आपण लक्ष देऊया बजेटवर प्रॉपर बजेट काय आता नीट लक्षात घ्या बघा हा हायलाइट्स ऑफ द इंटरिम युनियन बजेट 2024-25 सर जेव्हा निर्मला सीतारामन बजेटसाठी आल्या होत्या विथ द मंत्र त्यांचा मंत्र होता सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास म्हणजे सगळ्यांची साथ पाहिजे तर सगळ्यांचा विकास होईल त्यासाठी सगळ्यांचा विश्वास पण पाहिजे आणि सगळ्यांनी प्रयास पण केला पाहिजे मुद्दा लक्षात येतोय का
सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास हे त्याचं एकंदरीत विथ द मंत्र ऑफ सबका साथ सबका विकास सबका विश्वास अँड द होल नेशन अप्रोच ऑफ द सबका प्रयास द युनियन मिनिस्टर ऑफ द फायनान्स अँड कॉर्पोरेट अफेअर्स निर्मला सीतारामन प्रेझेंटेड द इंटरिम बजेट द्वार 24-25 इन पार्लमेंट. सर त्यानंतर आवर गव्हर्नमेंट इज वर्किंग विथ द अप्रोच टू डेव्हलपमेंट दॅट ऑल राऊंड ऑल परवेसिव्ह अँड ऑल इन्क्लुझिव्ह सर्वांगीण सर्वस्पर्शी ऑर सर्व समावेशी सर्वांगीण सर्वपर्शी ऑर सर्व समावेशी इट कवर्स ऑल कास्ट अँड पीपल ऍट द लेवल वी आर वर्किंग द मेक इंडिया विकसित भारतचं आपलं टार्गेट आहे 2047 विकसित भारतचं आपलं टार्गेट आहे 2047 पर्यंत आपल्याला डेव्हलप नेशन करायचं आहे. आपण डेव्हलपिंग नेशन मध्ये येतो 2047 पर्यंत आपल्याला डेव्हलप्ड नेशन करायचं आहे. हा वाला एक मुद्दा मला माहित पाहिजे सर यांनी सुरुवात केली होती बजेटची सुरुवात इथून झाली होती. आता ऍक्च्युअली येतो हा वाला मुद्दा इथून सोशल जस्टिस. प्राईम मिनिस्टर फोकस ऑन द अपलिफ्टिंग ऑफ 4 मेजर कास्ट दॅट इज 4 मेजर पार्ट बनवले होते. ह्या 4 पार्टच्या डेव्हलपमेंटसाठी बजेट बनवलेलं होतं किंवा ह्या 4 पार्टच्या गोष्टींवर बजेट मेन्शन केलेले त्यांनी. सर कोणकोणते? पहिला आहे गरीब. गरीब म्हणजे पुअर. पुअर गरीब लोकांसाठी काय केलंय आणि काय करायचंय. महिला आहे ज्याला आपण म्हणतो वुमेन. महिलांसाठी आपण आतापर्यंत काय केलं आणि काय करायचंय. युवा ज्याला आपण यूथ म्हणतो सेम त्याच पद्धतीने. आणि अन्नदाता म्हणजे फार्मर. अन्नदाता म्हणजे फार्मर. ह्या 4 पार्टवर आपल्याला मेजर फोकस असला पाहिजे. ह्या 4 पार्टवर मेजर फोकस असेल का बाबा नो. युवासाठी काय आहे, महिलासाठी काय आहे, गरीबसाठी काय आहे, अन्नदात्यासाठी काय आहे. आणि मोस्टली इंटरिम बजेटमध्ये काय करतात की मोस्टली मागच्या 5 वर्षात काय काय केलं त्यावाल्या गोष्टी सांगितल्या जातात. मागच्या 5 वर्षात काय काय केलं त्यावाल्या गोष्टी सांगितल्या जातात. तर आता एक एक पार्ट बघूया. पहिलं नीट लक्ष द्या बरं का, मी तुम्हाला बरोबर त्या पद्धतीने त्याची डिव्हिजन करतोय. आपण हिस्ट्री पाहिली सगळ्यात सुरुवातीला. आपण पाहिलं बजेटची हिस्ट्री, त्याच्यानंतर आपण पाहिलं बजेटची सुरुवात कशी केली, त्याच्यानंतर आपण पाहतो आता बजेटचे 4 महत्वाचे पिलर. मग त्यात पुअर, वुमेन्स, यूथ आणि अन्नदाता. आता हे 4 पिलर आपल्या डिटेलमध्ये पाहिजे. पहिला पिलर येतो त्यातला आपला एकंदरीत कोणता पिलर पहिला, गरीब और पुअर. आता एक एक मुद्दा नीट लक्षात घ्या. मी इथं तुम्हाला काही क्रॉस क्वेश्चनिंग पण विचारेन तेव्हा मी कमेंट ऑन पण करून देईन. इथं मला काही क्रॉस क्वेश्चनिंग पण तुम्हाला विचारायची. आणि मी एक मुद्दा आताच क्लिअर करतो. एक मुद्दा, ज्या लोकांनी गव्हर्नमेंट स्कीम शिकलेल्या आहे अशा लोकांना चांगलं कळेल. जे लोक गव्हर्नमेंट स्कीम रिसेंटली शिकलेले आहे. लाईववाले आकडा दिसत नाही मला, याला थोडंसं खाली घे. हां, वरतून स्क्रोल कर खाली, वरचं स्क्रोल. हा तो वाला पार्ट बघा. मी पुन्हा म्हणेल, जे लोक गव्हर्नमेंट स्कीम शिकलेले अशा लोकांना जास्त कळेल का बाबांनो काय नेमकं काय मुद्दा आहे. हां, आता बघा इथला मुद्दा सर. गरीब और पुअर याच्यासाठी काय मुद्दा आहे. गरीब और पुअर, गव्हर्नमेंट असिस्टेड 25 करोड पीपल आउट ऑफ मल्टी डायमेन्शनल पुअर्टी इन लास्ट 10 इयर्स. मागच्या 10 वर्षांमध्ये जवळपास 25 करोड गरिबीतून बाहेर आलेल्या लोकांना गव्हर्नमेंटने मदत केली. गरीब पुअर लोकांसाठी मागच्या 10 वर्षांमध्ये, म्हणजे 2014 हे सरकार आलं होतं, 2014 पासून 2024 पर्यंत मागच्या दहा वर्षामध्ये 25 करोड लोक मल्टी डायमेन्शनल पुअर्टीच्या बाहेर आले. आणि एवढ्या लोकांना गव्हर्नमेंटने मदत केली. पहिला महत्वाचा मुद्दा, डीबीटी थ्रू मदत केली. डीबीटी म्हणजे काय, डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर. रुपीज 34 लाख करोड युजिंग पीएम जनधन योजना. सर पीएम जनधन योजनेच्या अंतर्गत 34 लाख करोड रुपये डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर, म्हणजे डीबीटीच्या अंतर्गत त्या लोकांच्या अकाउंट टाकले. मग उज्ज्वला योजना असेल, पीएम जनधन योजना असेल, किसान सन्मान योजना असेल, जीवन सुरक्षा विमा योजना असेल, कोणत्या पण योजना असेल, डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर थ्रू ह्यावाल्या गोष्टी टाकल्या. अकाउंट लीड टू सेव्हिंग ऑफ रुपीज 2.7 लाख करोड फॉर द गव्हर्नमेंट. सर मुद्दा हा आहे माझा,
की बाबांनो त्यांनी अकाउंट लीड टू सेव्हिंग 2.7 लाख करोड फॉर द गव्हर्नमेंट आणि 34 लाख करोड रुपये त्या केसमध्ये ह्या जनधन अकाउंटवर टाकले. सर जनधन योजना ही 2014 चालू झाली होती. जनधन योजना सगळ्यात कमी काळामध्ये सगळ्यात जास्त अकाउंट या केसमध्ये ओपन केले गेले. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये याचा रेकॉर्ड आहे. सर जनधन योजनेच्या अंतर्गत ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी 10,000 रुपयापर्यंत भेटते. विदाउट एनी कंडिशन ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी 2,000 रुपयापर्यंत भेटते. माझा बेसिक प्रश्न तुम्हाला हा आहे, त्यासाठी मी कमेंट चालू केला. जनधन योजनेमध्ये जर मला पार्टिसिपेट व्हायचं असेल तर माझं मिनिमम एज किती पाहिजे? बेसिक मुद्दा मी विचारतोय. जनधन योजनेमध्ये पार्टिसिपेट व्हायचं असेल तर मिनिमम एज किती पाहिजे? शुभम पाटील, महेश आघाव, बरोबर आहे, बरोबर आहे. मला 18 वाले सगळे चुकीचे आहे. 18 वाले 40 वर्ष कसं असेल रे मिनिमम एज? ढ 40 वर्ष कसं असेल? 10 10 18 सोबत कन्फ्यूज होणार तुम्ही. मला 100% माहित होतं जर जनधन योजनेमध्ये पार्टिसिपेट व्हायचं तर मिनिमम 10 वर्ष पुढचा भारतीय व्यक्ती त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होऊ शकतो. आणि 18 वर्षाच्या पुढे ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी भेटते जनधन योजनेच्या अंतर्गत. हा वाला एक मुद्दा माहित पाहिजे. यालाच म्हणतात नो फ्रिल अकाउंट, यालाच म्हणतात झिरो बॅलन्स अकाउंट, यालाच म्हणतात BSBDA अकाउंट, बेसिक सेव्हिंग बँक डिपॉझिट अकाउंट, बेसिक सेव्हिंग बँक डिपॉझिट अकाउंट. तर हा वाला पहिला मुद्दा. सर मुद्दा नंबर 2, एक एक मुद्दा क्लिअर करा. मी अजून पुअर सेक्टर मध्ये चेन, पुअर सेक्टर बद्दलच बोलतो मी. मला एक एक मुद्दा क्लिअर करायचा आहे. मुद्दा नंबर 2, सर PM स्वनिधी प्रोव्हाइड क्रेडिट असिस्टंट टू 78 लाख स्ट्रीट वेंडर्स आणि 2.3 लाख हॅव रिसिव्ह क्रेडिट फॉर द थर्ड टाइम. मुद्दा काय झाला? सर स्वनिधीच्या अंतर्गत 10,000 रुपये पहिल्या टप्प्यामध्ये, 20,000 रुपये दुसऱ्या टप्प्यामध्ये आणि 50,000 रुपये तिसऱ्या टप्प्यामध्ये लोन प्रोव्हाइड केलं जातं. सर असं लोन किती लोकांना प्रोव्हाइड केलं? तर 78 लाख स्ट्रीट वेंडर्सला लोन प्रोव्हाइड केलं मागच्या जेव्हापासून स्वनिधी लॉन्च झाली. आणि महत्वाचा मुद्दा हा की 2.3 लाख हॅव रिसिव्ह द क्रेडिट फॉर द थर्ड टाइम. म्हणजे ह्या 78 लाखापैकी 2.3 लाख लोक असे होते ज्यांनी 50,000 रुपयापर्यंत लोन घेतलं. मी तुम्हाला सांगेल स्वनिधीच्या अंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये 10,000 भेटतं, दुसऱ्या टप्प्यामध्ये 20,000 भेटतं, तिसऱ्या टप्प्यामध्ये 50,000 भेटतं. याची परतफेड केली तर हे भेटतं, याची परतफेड केली तर हे भेटतं. म्हणजे इथपर्यंत लोन घेणारे लोक 2.3 लाख होते, 2.3 लाख होते. ह्या सगळ्या गोष्टी एक्झामला विचारतील. एक तर स्वनिधी काय आहे, किती लोन दिलं जातं, इथपर्यंत किती लोक पोहोचले, किंवा किती लोकांनी अराउंड 50,000 पर्यंत लोन घेतलं, तर 2.3 लाख लोकांनी. मुद्दा मला माहित पाहिजे, मुद्दा मला माहित पाहिजे. सर मुद्दा पुढचा, लिहायला जागा कमी आहे, वरच मी कट करतो, खाली येतो. एक एक मुद्दा. सर गरिबांसाठी स्वनिधी होती, गरिबांसाठी जनधन योजना होती, कोणत्या ना कोणत्या अँगलने तो व्यक्ती बँकला कनेक्ट असला पाहिजे, स्वनिधी पण त्यांच्यासाठीच होती. मुद्दा पुढचा, जनमम नावाची स्कीम, जनजातीय आदिवासी न्याय महाअभियान नावाची स्कीम चालू केली होती. PM जनमम योजना, जनमम योजना. सर ही योजना चालू केली 15 नोव्हेंबरला बिरसा मुंडा यांची बर्थ अनिव्हर्सरी म्हणून, जनजातीय गौरव दिवस. तर त्या दिवशी ही वाली योजना चालू केली, जनमम नावाची स्कीम. सर ही जनमम नावाची स्कीम काय करणार आहे? पर्टिक्युलरली व्हल्नरेबल ट्रायबल ग्रुप पर्यंत वेगवेगळ्या गोष्टी पोहोचवायच्या आहे. मग रोड असेल, टेलिकॉम कनेक्टिव्हिटी असेल, क्लीन ड्रिंकिंग वॉटर असेल, किंवा तुमचं अजून ज्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत त्या पर्टिक्युलरली व्हल्नरेबल ट्रायबल ग्रुप पर्यंत पोहोचवायच्या आहे. त्यासाठी PM जनमम नावाची योजना चालू केली, असं गव्हर्नमेंटचं म्हणणं होतं, असं निर्मला सीतारामनचं म्हणणं होतं. पण ऍडिशनल मुद्दा मला हा पण माहित पाहिजे, टोटल ट्राईब्स आहे भारतामध्ये 705, त्याच्यामध्ये 75 आहे पर्टिक्युलरली व्हल्नरेबल ट्रायबल ग्रुप, त्यातले 11 आहे क्रिटिकल ट्रायबल ग्रुप्स, क्रिटिकल ट्रायबल ग्रुप्स. आता जे मुलं विजेता बॅच 1 किंवा जे मुलं लक्ष 1.0 वाल्या बॅचला आहे तेच मुलं सांगू शकता, सांगारे यातली सगळ्यात मोठी ट्राईब कोणती, ह्या 705 ट्राईब पैकी सगळ्यात मोठी ट्राईब कोणती? उडीसामध्ये सगळ्यात जास्त आढळतात, बरोबर आहे, उडीसामध्ये. मी हे मुद्दा सांगतो, मला माहिती जुन्या पोराला सांगता येणार नाही, हे नवीन पोर आहे. भील, कोणती आहे? भील. सगळ्यात मोठी ट्राईब कोणती आहे? भील. सांगारे हे नवीनच पोरांनी किती टक्के लोक भील समाजामध्ये येतात? ह्या 705 टोटल पॉप्युलेशनच्या 8.6% पॉप्युलेशन ही पर्टिक्युलरली व्हल्नरेबल ट्रायबल ग्रुप मध्ये. किती परसेंट लोक भील समाजामध्ये येतात? 38%. किती टक्के? 38%.
त्याच्यानंतर हे 75 पर्टिक्युलरली व्हल्नरेबल ट्रायबल ग्रुप आहे. त्याच्यातली सहारिया नावाची ट्राईब आहे. सहारिया सगळ्यात मोठी ट्राईब ही मध्य प्रदेशमध्ये आढळते. सर सगळ्यात छोटी ट्राईब जर पाहिली आपण सेंटिनलीज आणि अंदमानीज म्हणून सगळ्यात छोटी ट्राईब. तर ह्या लोकांना मला मदत करायची आहे, ह्या लोकांना मला मदत करायची आहे, ह्या लोकांपर्यंत मला पोहोचवायचं आहे, ह्या लोकांपर्यंत या स्कीम पोहोचवायचे आहे. त्यासाठी 24,104 करोड रुपये बजेटचं अलोकेशन पण होतं. हा वाला मुद्दा आहे पीएम जनमम योजनेच्या अंतर्गत. हे पण गरिबांसाठीच केलं गव्हर्नमेंटने, हा पण मुद्दा गरिबांसाठीच केला. तो वाला एक मुद्दा मला माहीत पाहिजे, तो वाला एक मुद्दा मला माहीत पाहिजे. हा जनमम बद्दल मी डिटेल सांगितलं. हा हे बघा, ह्या स्कीम मी डिटेल मध्ये रेग्युलर बॅच मध्ये शिकवलेल्या आहे. फ्रेश डिटेल शिकवाय न्यू बॅचला, हो फ्रेश डिटेल शिकवलंय न्यू बॅचला एकदम डिटेल मध्ये. पार हे भील काय आहे, सगळ्यात छोटी ट्राईब कोणती आहे, सगळ्यात मोठी कोणती आहे, सगळ्यात जास्त कुठे आहे, सगळ्यात 2 नंबर कुठे आहे, ह्या सगळ्या गोष्टी. सेकंड पॉईंट समजला नाही परत सांगा. 2.7 लाख करोड वाला, 2.7 लाख करोड वाला मुद्दा काय आहे का, डीबीटी डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर ऑफ 34 लाख करोड युजिंग द पीएम जनधन योजना अकाउंट लीड टू सेव्हिंग ऑफ 2.7 लाख करोड फ्रॉम द गव्हर्नमेंट. आणि याच्यातून गव्हर्नमेंटची सेव्हिंग झाली 2.7 लाख करोड, एवढं गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे. हा वाला मुद्दा इथे, हा वाला मुद्दा मी सांगितलोय. जनमम वाला मुद्दा मी डिटेल मध्ये सांगितला. आता या विश्वकर्मावर, हे गरिबांसाठी योजना या सगळ्या सिरबीच्या अंतर्गत येतात, एमएसएमईच्या अंतर्गत येतात, एमएसएमईच्या अंतर्गत येतात. 15 नोव्हेंबरला ही स्कीम लॉन्च केली होती, जनमम, जनमम नावाची स्कीम. सर आता पुढची, पुढची त्यांचं म्हणणं, तो विश्वकर्मा योजना प्रोव्हाइड एंड टू एंड सपोर्ट टू द आर्टिशन्स अँड क्राफ्ट पीपल एंगेज इन द 18 ट्रेड्स. सर पीएम विश्वकर्मा योजना 17 सप्टेंबरला लॉन्च केली 2023ला, नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस होता. सोबत सोबत 17 सप्टेंबरला आपण जर पाहिलं तर बिरसा आपला इथं जर विचार केला तर जनजात कोणता दिवस असतो तिथं, 17 सप्टेंबरला दिवस असतो ना रे, अरे 17 सप्टेंबरला नरेंद्र मोदीचा बर्थडे, सोबत सोबतच विश्वकर्मा डे, विश्वकर्मा डे, विश्वकर्मा जयंती, विश्वकर्मा जयंती, विश्वकर्मा जयंतीसाठी या गोष्टी केल्या. 18 वेगवेगळ्या सेक्टर मधले लोक, मग ते धोबी असेल, न्हावी असेल, ताला बनवणेवाला असेल, सोनार असेल, कुंभार असेल, मछलिका जाल बनवणेवाला असेल, असे 18 वेगवेगळ्या सेक्टर मधल्या लोकांना प्रोव्हाइड करायचे होते. पहिल्या टप्प्यामध्ये 1 लाख रुपये, दुसऱ्या टप्प्यामध्ये 2 लाख रुपये, असे टोटल 3 लाख रुपये प्रोव्हाइड करायचे. पहिल्या टप्प्यातलं रिपेमेंट करण्यासाठी 18 महिन्यांची व्हॅलिडिटी आहे, दुसऱ्या महिन्याचं रिपेमेंट करण्यासाठी 30 महिन्यांची व्हॅलिडिटी आहे. सर हे पैसे त्यांना 5% रेट ऑफ इंटरेस्टने भेटणार आहे आणि या पूर्ण याच्यावर 8% सबसिडी पण आहे. याच्यासाठी ट्रेनिंग पण दिली जाणार आहे 5 दिवसांची आणि 15 दिवसांची, इनिशियल फेजला 5 आणि ऍडव्हान्ससाठी 15 दिवसाची. यासाठी स्टायपेंड पण आहे 500 रुपये, 1 रुपये इन्सेंटिव्ह पण या केसमध्ये, इन्सेंटिव्ह पण आहे 1 रुपये ह्या केसमध्ये 100 ट्रान्झॅक्शनसाठी मंथली मंथली. पण मुद्रा योजनेच्या अंतर्गत येत असेल, एम्प्लॉयमेंट जनरेशन मध्ये येत असेल, स्वनिधी मध्ये येत असेल, तर तेवाले लोक विश्वकर्माला अप्लाय करू शकत नाही, विश्वकर्माला अप्लाय करू शकत नाही. सोबत सोबत 15,000 रुपये टूल किट घेण्यासाठी पण दिले जाणार आहे, 15,000 रुपये टूल किट दिल्यासाठी पण घेण्यासाठी पण दिले जाणार आहे. आणि सोबत सोबत 13,000 करोड रुपये याचं अलोकेशन आहे, 13,000 करोड रुपये याचं अलोकेशन आहे. हा वाला एक मुद्दा मला डिटेलमध्ये माहीत पाहिजे. मी पुन्हा एक वाक्य बोलेल, हे त्यालाच समजेल ज्याला गव्हर्नमेंट स्कीम माहिती आहे, ज्याला गव्हर्नमेंट स्कीम डिटेलमध्ये माहिती आहे, जो शिकलाय माझ्याकडून, जो माझ्याकडून शिकलाय. म्हणजे मला मुद्दाम नाही करायचं, तसं ते गव्हर्नमेंटने केलंय. निर्मला सीतारामनने बोलले आज, तुम्ही बघा कालच्या याच्यात बजेटमध्ये, मला मुद्दाम ते नाही आणायचं. परत निर्मला सीतारामनने पुअर सेक्टरसाठी हे सांगितलं, जनधन योजना आम्ही केली, स्वनिधी आम्ही केलं, जनमम आम्ही केलं, विश्वकर्मा आम्ही केलं, हे आम्ही पुअर सेक्टरसाठी केलंय, हे आम्ही सगळं कोणासाठी केलंय, पुअर सेक्टरसाठी केलंय. पुढे चला, पुढे चला, चला पुअर सेक्टरसाठी या वाल्या गोष्टी केल्या. मग बघा सर ते कुठे शिकवले तुम्ही, ह्या इथं, हे रेग्युलर लेक्चरच्या पीपीटी आहे. हे बघा इथं विश्वकर्मा, विश्वकर्मा स्वनिधी जन्मम, हे सगळं इथं रेग्युलर लेक्चर मध्ये शिकलेलं आहे. पुढे चला सर, पहिला पॉइंट झाला बरं का माझा, ते 4 पिलर मधला पहिला पिलर झाला माझा, पहिला पिलर, पिलर नंबर पुढचा, पिलर नंबर पुढचा सर काय, महिला आहे, वुमेन्स, मोमेंटम ऑफ द नारी शक्ती. नारी शक्तीसाठी काय, वुमेन्स साठी काय, सर त्यांचं म्हणणं आहे 30 करोड मुद्रा योजना लोन ड्यू टू वुमेन एंटरप्रेन्युअर्स.
सर मुद्रा योजनेच्या अंतर्गत बिझनेस पर्पज साठी लोन दिल्या जातं. पटकन मला नवीनच पोरं सांगू शकता मुद्रा योजनेच्या अंतर्गत मॅक्सिमम किती वर्षासाठी लोन भेटतं? मॅक्सिमम किती वर्षासाठी लोन भेटतं मुद्रा योजनेच्या अंतर्गत? प्रश्न 6. अक्षय सुतारा. लखपती दीदी आहे पुढं. ए पिल्या लखपती दीदी आहे. हा रोशन रोहन. हा 7 वर्ष. तेव्हा तो 20 वाला तो वर्तुळ वाटला पाहिजे. हा नीट लक्षात घ्या. आता मुद्रा योजना मायक्रो युनिट डेव्हलपमेंट रिफायनान्स एजन्सी, याच्या अंतर्गत लोन दिल्या जातं बिझनेस पर्पजसाठी. शिशूमध्ये 50,000 पर्यंत, किशोरमध्ये 50,000 ते 5 लाखापर्यंत, तरुणमध्ये 5 लाख ते 10 लाखापर्यंत, 5 लाख ते 10 लाखापर्यंत लोन दिलं जातं. सर यातलं 30 करोड रुपये लोन हे वुमेनसाठी दिला असं गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे. आम्ही नारी शक्तीसाठी हे काम केलंय. 30 करोड मुद्रा योजना लोन गिव्हन टू वुमेन एंटरप्रेन्युअर. सर मुद्दा नंबर 2, फिमेल एनरोलमेंट इन द हायर एज्युकेशन गोल अप टू 28%. म्हणजे हायर एज्युकेशन मध्ये 28% एवढं एज्युकेशन सेक्टर मध्ये वुमेन पार्टिसिपेट झाल्या. त्याच्यानंतर STEM नावाचा याचा फुल फॉर्म माहीत पाहिजे तुम्हाला. STEM म्हणजे सायन्स टेक्नॉलॉजी, त्याच्यानंतर आपण विचार केला इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स. या सेक्टर मध्ये गर्ल्स अँड वुमेन कॉन्स्टिट्यूट द 43% ऑफ द एनरोलमेंट, वन ऑफ द हायेस्ट इन द वर्ल्ड. जगातलं सगळ्यात हायेस्ट आहे की बाबांनो ह्या सेक्टर मध्ये, हे जे आपलं सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स सेक्टर मध्ये 43% वुमेन पार्टिसिपेशन आहे. हे जगातलं हायेस्ट आहे, हे पण त्यांनी सांगितलं बजेटमध्ये. सर त्याच्यानंतर 70% हाऊसेस अंडर PM आवास योजना गिव्हन टू वुमेन्स फ्रॉम द रुरल एरिया. ग्रामीण भागामध्ये PM आवास योजनेच्या अंतर्गत 1.5 लाख रुपयापर्यंत सबसिडी भेटते. PM आवास योजनेच्या अंतर्गत ग्रामीण भागामध्ये जे काही घरं दिले ते 70% वुमेन्सला दिले. 70% वुमेन्सला दिले, मुद्दा माहीत पाहिजे. सर ट्रिपल तलाक इलिगल म्हणून डिक्लेअर केला वुमेन्ससाठीच केला. ट्रिपल तलाक जो होता तो इलिगल म्हणून डिक्लेअर केला. सोबत सोबत आवर गव्हर्नमेंट विल इन्करेज द व्हॅक्सिनेशन फॉर द गर्ल्स एज ग्रुप ऑफ 9 to 14 फॉर द प्रिव्हेंशन ऑफ द सर्व्हिकल कॅन्सर. सर्व्हिकल कॅन्सरसाठी 9 वर्षापासून 14 वर्षापर्यंत टीकाकरण केलं जातोय. हे सगळं वुमेन्ससाठी केलं. सोबत सोबत महत्वाचा मुद्दा तो वुमेनचा पुढे आहे. चला मुद्रा योजनेमध्ये एवढ्या वुमेन गेल्या किंवा एवढे पैसे मुद्रा योजनेमध्ये वुमेनच्या नावावर गेले, एज्युकेशन सेक्टरमध्ये एवढ्या पर्सेंटने वाढलं, या सायन्स इंजिनिअरिंग अँड मॅथमॅटिक्ससाठी 43% वुमेनचं पार्टिसिपेशन आहे, आवास योजना रुरलमध्ये जवळपास 70% वुमेन पार्टिसिपेट झाल्या होत्या किंवा 70% वुमेनच्या नावावर आहे, सोबत सोबत ट्रिपल तलाक इलिगल केला, सोबत सोबत कॅन्सरसाठी आतापासूनच त्यांना वॅक्सिनेशन किंवा टीकाकरण केलं, ह्या गोष्टी तर महत्वाच्या आहेच. पण महत्वाचं आहे लखपती दीदी योजना, अतिशय महत्वाची. हिला मी म्हणतो 5 नाही 7 स्टार करा. जे पेपरला येणार लखपती दीदी योजना, कारण बजेटमध्ये तिचं वेळोवेळी उल्लेख झालेला आहे, महत्वाचा मुद्दा. 1730 लाईव्ह आहे, 1300 लाईक आहे, मी कमी नाही पडत आहे कुठंच. ड्रोन दीदी पण आहे रे स्वान्या जीवन. ड्रोन दीदी पण आहे, लखपती दीदी आली पाय, मग ड्रोन दीदीवर जातो मी. ते माहिती रे, जे सगळ्या गावाला माहिती ना ते सांगण्यात काही लॉजिक नाही. ड्रोन दीदी योजना 100 वेळ मी शिकवलंय, पण मी तुम्हाला लखपती दीदी शिकवलं का नाही? लक्षात घ्या, आता लक्षात घे लखपती दीदी काय. सर 83 लाख सेल्फ हेल्प ग्रुप विथ 9 करोड वुमेन आर ट्रान्सफॉर्मिंग रुरल अँड सोशिओ इकॉनॉमिक लँडस्केप विथ इम्पॉवरमेंट ऑफ द सेल्फ रिलियन्स. सर त्यांचं म्हणणं आहे भारतामध्ये 83 लाख सेल्फ हेल्प ग्रुप आहे, त्याच्यामध्ये 9 करोड वुमेन आहे, 9 करोड वुमेन आहे. मग ह्यांच्यासाठी काय केलं? द सक्सेस ऑफ द असिस्टेड नियरली 1 करोड वुमेन टू बिकम्स अ लखपती दीदी ऑलरेडी. आता ह्या 9 करोड मधल्या 1 करोडला सक्सेस केलंय त्यांनी लखपती दीदी म्हणून. सर लखपती दीदी म्हणजे काय? का बाबांनो ज्या काही 9 करोड वुमेन त्या सेल्फ हेल्प ग्रुप मधल्या आहे त्या 9 करोड पैकी 1 करोड वुमेनला ऑलरेडी त्यांनी लखपती केलंय. म्हणजे वर्षाला मिनिमम त्या 1 लाख रुपये कमवतात. मी वर्षाला म्हणतोय, वर्षाला 1 लाख रुपये त्या कमवतात, वर्षाला 1 लाख रुपये त्या कमवतात. सर पुढं बर अँड इन्स्पायरेशन टू ऑदर अपनीट मुद्दा बघा. गव्हर्नमेंटचं टार्गेट होतं 2 करोडचं. गव्हर्नमेंटचं टार्गेट हे 2 करोडचं होतं की बाबांनो ह्या 9 करोड ज्या वुमेन सेल्फ हेल्प ग्रुपमध्ये आहे त्यातल्या ऑलरेडी आम्हाला 2 करोड लखपती करायच्या होत्या. ते टार्गेट वाढून आम्ही 3 करोड रुपये केलं. 3 करोड वुमेनला लखपती करायचे.
म्हणजे या 9 करोड उमेनपैकी 3 करोड उमेन ह्या लघपती असतील, म्हणजे त्यांनी वर्षाची त्यांची कमाई 1 लाखापेक्षा जास्त असेल. सर प्रश्न असा पडतो, खरंच त्या उमेन 1 लाख रुपये कशा कमवतील वर्षाला, खरंच त्या उमेन 1 लाख रुपये कशा कमवतील वर्षाला, हा माझ्या पुढे पडतो मोठा प्रश्न. मग आता त्याच्यावर पण मी सांगतो मुद्दा काय, त्याच्यासाठीचा मुद्दा काय नीट लक्षात घ्या. पण हा मुद्दा मला बेसिक कळला, लघपती दीदी योजना बेसिक कळाली की बाबांनो जवळपास 38 लाख सेल्फ हेल्प ग्रुप आहे. त्या 38 लाख सेल्फ हेल्प ग्रुप मध्ये 9 करोड उमेन आहे. त्या 9 करोड उमेन पैकी 1 करोड उमेन लघपती झाल्या, म्हणजे ते वर्षाला 1 लाख रुपये कमवतात. पण नाही सर, आमचं टार्गेट आम्हाला 3 करोड उमेनला, टार्गेट गव्हर्नमेंटच 3 करोड उमेनला लघपती बनवायचे. लघपती बनवायचे कसं, ते कसं ते इथं बघा. आता इथं नीट मुद्दा लक्षात घ्या, अबाउट द गव्हर्नमेंट गोल टू क्रिएट 2 करोड टार्गेट. आता 3 करोडचं टार्गेट केलं, अगोदर 2 करोडचं होतं, ह्या बजेटमध्ये टार्गेट केलंय 3 करोड, 3 करोड उमेनला. लघपती दीदी इन द विलेज, दिस स्कीम अलाइन विथ द बॉर्डर मिशन ऑफ द पुअर्टी एलिव्हेशन अँड इकॉनॉमिक इम्पॉवरमेंट. सुरू द्या. अंडर दिस स्कीम वुमेन विल बी प्रोव्हाइडेड स्किल ट्रेनिंग. त्या वुमेनला स्किल ट्रेनिंग प्रोव्हाइड केल्या जाते, सो दॅट दे कॅन अर्न 1 लाख रुपये पर इयर. त्यांना अशी ट्रेनिंग प्रोव्हाइड केल्या जाते जेणेकरून ते 1 लाख रुपये वर्षाला कमवतील, अशी ट्रेनिंग प्रोव्हाइड केली जाते. सर कशी हो, मग त्यासाठी ड्रोन दीदी योजना आणली होती. त्यासाठी काय आणलं होतं, ड्रोन दीदी योजना, की सेल्फ हेल्प ग्रुपला ड्रोन प्रोव्हाइड करायचे होते. 15,000 सेल्फ हेल्प ग्रुपला ड्रोन प्रोव्हाइड करायचे. किती हजार सेल्फ हेल्प ग्रुपला, 15,000 सेल्फ हेल्प ग्रुपला ड्रोन प्रोव्हाइड करायचे. आणि त्यासाठीची सबसिडी होती 80% ऑर 8 लाख रुपये, विच एव्हर इज लेस. 15,000 सेल्फ हेल्प ग्रुप त्या वुमेन्सला दिले आणि त्यांना सांगितलंय हवाला मुद्दा. सर तुमचे लेक्चरचे PWDला 4 क्वेश्चन आले होते, सगळीकडे असतात हो, आपला विषय जनरल अवेअरनेस आहे, सगळीकडे असतात. आणि हा महत्वाचा मुद्दा अक्षयने सांगितला, 1261 करोड रुपये त्यासाठीचा खर्च आहे. 1261 करोड रुपये त्यासाठीचा अलोकेशन आहे. 15,000 सेल्फ हेल्प ग्रुपला जवळपास 80% किंवा 8 लाख रुपये, विच एव्हर इज लेस, एवढी अमाऊंट द्यायची आहे. मुद्दा लक्षात घे, मुद्दा लक्षात घे. सर त्याच्यानंतर मग हे करायचे, अगोदर मला त्या वुमेन्सला स्किल ट्रेनिंग द्यायची, त्या वुमेनला स्किल ट्रेनिंग देऊन त्यांनी वर्षाला 1 लाख रुपये कमवले पाहिजे. मग ह्या इथपर्यंत पोहोचवायचं आहे वुमेन सेल्फ हेल्प ग्रुप ऍग्रिकल्चर ऍक्टिव्हिटीज करून. मग इम्पॉवरिंग द वुमेन इन रुरल कम्युनिटीज. सर सोबत सोबत अजून काय, फक्त ड्रोन का हो, नाही फक्त ड्रोन नाही, अजून भरपूर गोष्टी केल्या बघा. प्रिसिजन फार्मिंग असेल, क्रॉप मॉनिटरिंग असेल, पेस्ट कंट्रोल असेल, ह्या गोष्टी पण शिकवल्या. सोबत सोबत अंडर दिस स्कीम वुमेन विल बी ट्रेन टू स्किल लाईक एलईडी बल्ब मेकिंग, प्लंबिंग अँड ऑदर. म्हणजे एलईडी बल्ब कसे बनवतील, ते बनवून कसे विकता येईल, प्लंबिंग वगैरे, अशा भरपूर वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या. त्याच्या अंतर्गत त्या पैसे कमवू शकता. म्हणून तो वाला एक मुद्दा आहे, 3 करोड वुमेनला लघपती बनवायचं आहे लघपती दीदी योजनेच्या अंतर्गत. 1 लाख रुपये वर्षाला त्या वुमेनने कमवले पाहिजे. सध्या 1 करोड पर्यंत आपण रिच झालोय. मुद्दा लक्षात येतोय का, थोडं जड चाललंय समजायला. ज्या व्यक्तीला माझ्याकडून समजायला जड जात असेल अतिशय अवघड आहे, याच्यापेक्षा सोपं कोणीच नाही सांगू शकत. जड त्या व्यक्तीला जाईल ज्यांनी याच्या आधी कधीच मला पाहिलेलं नाही, जो फर्स्ट टाइम लेक्चर करतोय अशाला 100% जड जाईल. ज्याला ह्या गोष्टी माहिती अजिबात जड जाणार नाही. ऍक्च्युअल बजेट असतंच जड, ते असतंच अवघड, पण त्याला एवढ्या सोप्या भाषेत सांगितलंय, एवढ्या सोप्या भाषेत मी बनवलंय, एवढं सोप्या भाषेत मी करून तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, तर ते अजिबात अवघड जाणार नाही. पोरांना विचारतो मी, आमच्या पोरांना पटकन कमेंट द्यायची, केवढं सोपं आहे रे, अय केवढं सोपं आहे, कमेंटमध्ये टाका बरं, केवढं सोपं आहे. हा आपला साधा रेग्युलरचा मुद्दा असतो, हे मी जे शिकवतोय ते केवढं सोपं आहे, हे बघा पटपट पटपट गेलं पाहिजे वरती, येड्या एवढं केवढं एवढं सोपं आहे, हे बघा, हे एवढं सोपं आहे. हा अवघड नाही आहे, तुम्हाला अवघड वाटत असं. 1400 लाईक झाले, फक्त 1400 लाईक, 1700 1750 पोर पाहत आहे, 1500 लाईक करून टाका ना, एवढं सोपं आहे, 1500 लाईक करू नका. मुद्दा एकदम महत्वाचा आहे, मी रेग्युलर लेक्चरमध्ये डिटेल शिकवणार बरं का. अजून तुम्ही असं नका समजून घेऊ, 1.5 तासात लेक्चर झालं, 1.5 तासामध्ये सगळं बजेट काय आलं, नाही. रेग्युलर लेक्चरमध्ये पण मुद्दे चालतील, रेग्युलर लेक्चरमध्ये पण बजेट रिलेटेड मुद्दे चालतील आणि डिटेलमध्ये चालतील, जिथून जिथून प्रश्न येतील. मला वाटतं इथपर्यंत क्लिअर असावं, मला वाटतं इथपर्यंत तुम्ही सगळे सोबत असावे. पुढच्या तिसऱ्या मुद्द्यावर जातो, मी पटपट जातो, थोडंसं पाणी पितो, एकदा वॉटर दे रे, मी पाणी पितो.
हा तिथून दे, लगेच लगेच पाणी तुम्ही पटकन। जिस कवि की कल्पना में जिंदगी हो प्रेम गीत, उस कवि को आज तुम नकार दो। भीगती मसों में आज, फूलती रगों में आज, आग की लपट का तुम बघार दो। आरंभ है प्रचंड, बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। मान वान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। चलो बघा, हा दोन पॉइंट झाले, एक झाला वुमेन, एक झाला पुअर। पॉइंट नंबर तीन, युवा। यूथ साठी काय? ओ गुरुजी, यूथ साठी काय? यूथ साठी सांगतो सांगतो, इकडे बघ। यूथ साठी इथं पण सांगितलं 1.4 crore यूथ ट्रेन केले स्किल इंडिया मिशनच्या अंतर्गत। स्किल इंडिया मिशनच्या अंतर्गत 1.4 crore यूथ ट्रेन केले, सोबत सोबत 43 crore लोन सँक्शन झालं पीएम मुद्रा योजनेच्या अंतर्गत। इथं पण इथं पण तिकडे 30 crore लोन वुमेन साठी, 43 crore लोन युवासाठी, 43 crore रुपये लोन युवासाठी। का बाबांनो, ह्या युवा व्यक्तीने, ह्या नौजवान पोराने काहीतरी बिझनेस करावा, त्यासाठी हा वाला मुद्दा होता, त्यासाठी हा वाला मुद्दा होता की बाबांनो एकंदरीत किती 43 crore लोन सँक्शन झालं। पीएम श्री योजनेच्या अंतर्गत बजेट वाढवलं, स्कूल फॉर रायझिंग इंडिया, रेग्युलर लेक्चर मध्ये शिकलेलं पीएम श्री योजना स्कूल फॉर रायझिंग इंडिया, 6050 crore रुपये लोन अलॉट केलं। सर सोबत सोबत हा 1.4 crore वाला युथचा मुद्दा मी तुम्हाला सांगितला। अपस्किल अँड रिस्किल 54 lakh युथ अँड इस्टॅब्लिश 3000 न्यू आयटीआय। हे बघा, हे बदललेले, हे मी तुम्हाला सांगतो, हे महत्वाचं आहे। नवीन 7 IITs लॉन्च केल्या, नवीन 16 IIITs लॉन्च केल्या, IIM 7 आहे, 15 AIIMS आहे आणि 390 युनिव्हर्सिटी आहे। म्हणजे हे मागच्या 10 वर्षामध्ये झालेला बदल आहे, तो मी इथं दाखवतो, तो मी या इथं दाखवतो। यूथ साठी काय केलंय? एक तर एवढे स्किल इंडिया मिशनच्या अंतर्गत एवढे यूथ स्किल केले, 43 crore रुपये लोन सँक्शन केलं मुद्रा योजनेच्या अंतर्गत, पीएम श्री योजनेचं बजेट वाढवलं, पीएम श्री योजनेचं बजेट वाढवलं। श्री म्हणजे श्री नाही, स्कूल फॉर रायझिंग इंडिया, स्कूल फॉर रायझिंग इंडिया, तो ॲडवोकेट तेवढीच आहे। हा वाला एक मुद्दा लक्षात घे। आणि हे बदल इथं झालाय, बघित दाखवतो मी तुम्हाला। 2014 ला 16 IITs होत्या, त्या 23 झाल्या। आता एम्स फक्त 7 होत्या, त्या 15 झाल्या। म्हणजे किती वाढलेले? 15 वाढल्या, बघित दिले 15 AIIMS वाढल्या। हा मागच्या 7-8 वर्षामध्ये 15 AIIMS वाढल्या। युनिव्हर्सिटी 623 होत्या, भारतामध्ये 1113 युनिव्हर्सिटी झाल्या। किती वाढले रे? 390 वाढले। हा बघित 390 वाढल्या, तोच मुद्दा आहे। IIT 16 वरून 23 वर गेले, किती वाढले रे? 7। हे बघित 7, तर हे वाढलेले, हे काय वाढलेले ना। हा वाला एक मुद्दा मला माहित पाहिजे यूथ बद्दलचा, यूथ बद्दलचा। सर त्याच्यानंतर त्यांनी यूथ बद्दल हा पण एक चांगला मुद्दा सांगितला, महत्वाचा मुद्दा सांगितला, पेपरला विचारतील पुन्हा पुन्हा। द कंट्री इज प्राऊड ऑफ आवर यूथ स्केलिंग न्यू हाईट ऑफ द स्पोर्ट्स। स्पोर्ट्स मध्ये पण आपले यूथ एक विशिष्ट हाईट वर गेले, एक विशिष्ट त्यांनी प्रतिष्ठा स्पोर्ट्स मध्ये पण प्राप्त केली। सर कोणती? बघा, एशियन गेम मध्ये सगळ्यात जास्त मेडल भारताला भेटले 107, एशियन पॅरा गेम मध्ये 111 मेडल भारताला भेटले। हा वाला एक महत्वाचा मुद्दा त्यांनी केला। आणि सगळ्यात महत्वाचा, जो चेस चा जो ग्रँड मास्टर आहे, नंबर 1 रँक प्लेयर प्रज्ञानंदा म्हणून, त्यांनी मॅग्नस कार्लसनला हरवलं, वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नस कार्लसन लावलं प्रज्ञानंदा म्हणून। हे एक मोठं अचीवमेंट आहे। आणि 2010 ला फक्त 20 चेस ग्रँड मास्टर होते आपल्याकडं, आता 80 चेस ग्रँड मास्टर आहे। हा वाला एक महत्वाचा मुद्दा आहे, हा वाला एक महत्वाचा मुद्दा आहे। स्पोर्ट्स मधल्या पण ह्या गोष्टी निर्मला सीतारामन बजेट मध्ये बोलल्या होत्या, निर्मला सीतारामन बजेट मध्ये ह्या वाल्या गोष्टी पण बोलल्या होत्या यूथ बद्दलच्या। मुद्दा नंबर येतो पुढचा महत्वाचा, जिथून जास्त प्रश्न बनतील, इथून जास्त प्रश्न बनतील। मुद्दा बघरे कुठून? सर अन्नदाता, वेलफेअर फॉर अन्नदाता, म्हणजे फार्मर्स, फार्मर्स इथून जास्त प्रश्न बनतील। आता सर काय किसान सन्मान योजना? सगळ्या सांगतो मी डिटेलमध्ये सांगतो। इकडे बघ रे, अय इकडे बघ, तू गडबडून जाऊ नको, इकडे बघ, पूर्ण लक्ष माझ्याकडे ठेव, 100% लक्ष माझ्याकडे ठेव आता। हा आता बघ, अन्नदातासाठी फार्मरसाठी काय केलं? पीएम किसान नावाची योजना आणली। मी म्हटलो हिला कालच 5 वर्ष पूर्ण झाले, कारण 1 फेब्रुवारी 2019 लॉन्च केलेली योजना आहे। पहिल्या वर्षी या योजनेसाठी 75,000 crore बजेट होतं, मागच्या वर्षी 68,000 crore होतं, ह्या वर्षी 60,000 crore बजेट होतं पीएम किसान योजनेसाठी। पीएम किसान योजनेसाठी याच्या अंतर्गत 6,000 रुपये पर इयर दिले जातात डीबीटी थ्रू, डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर थ्रू, प्रत्येक भारतातील शेतकऱ्याला। सर हे 8,000 होणार होते, 9,000 होणार होते, 12,000 होणार होते, झाले का? अजिबात नाही,
अजिबात नाही 6000 ची. हा वाला एक मुद्दा लक्षात ठेवा. आणि जवळपास पीएम किसान सन्मान निधी योजना प्रोव्हाइडेड फायनान्शियल असिस्टंट टू 11.8 करोड फार्मरला. 11.8 करोड फार्मरला 6000 रुपये पर इयर दिले पीएम किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना केलेली मदत. मुद्दा नंबर 2, पीएम फसल विमा योजना क्रॉप इन्शुरन्स गिव्हन टू 4 करोड फार्मर. 4 करोड शेतकऱ्यांना फसल विमा योजनेच्या अंतर्गत क्रॉप इन्शुरन्स प्रोव्हाइड केला. किती? 4 करोड शेतकऱ्यांना. सर, फसल विमा योजना काय? याच्या अंतर्गत क्रॉप इन्शुरन्स प्रोव्हाइड केला जातो. खरीपसाठी 2% प्रीमियम भरावा लागतो, रबीसाठी 1.5% प्रीमियम भरावा लागतो, त्याच्यानंतर समरसाठी किंवा झेड सीझनसाठी किंवा ऑइल सीडसाठी 1.5% प्रीमियम असतो, कमर्शियल क्रॉपसाठी 5% प्रीमियम भरावा लागतो. सिक्कीम एकमेव असं स्टेट आहे जिथं वाईल्ड ॲनिमलने जर अटॅक केला तुमच्या शेतावर तर तिचा क्रॉप इन्शुरन्स दिला जातो. पेपरला विचारलं होतं EFOच्या की कोणतं खालीलपैकी पार्ट फसल विमा योजनेच्या अंतर्गत येत नाही. उत्तर होतं परमाणू हमला किंवा युद्ध. युद्धाच्या केसमध्ये असं एखादा अटॅक वगैरे झाला, युद्ध झालं, परमाणू हमला झाला, तर त्या केसमध्ये फसल विमा योजनेच्या अंतर्गत पैसे भेटत नाही. हा वाला एक मुद्दा मला माहीत पाहिजे. पीएम फसल विमा योजना, फसल विमा योजना. सर, इलेक्ट्रॉनिक नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट. मला नवीन मुलांकडून पुन्हा एक छोटीशी अपेक्षा आहे. त्यांचं म्हणणं आहे 1361 मंडी आहे. आपलं म्हणणं किती मंडी आहे भारतात प्रत्येक सांगा. नवीन पोराकडून मला अपेक्षा आहे, थोडी अपेक्षा माही तुमच्याकडून जास्त आहे. ऑर मध्ये नाही भेटत तेच होतं. किती मंडी सध्या अवेलेबल आहे नवीन पोराकडून? हा, हे बाई, हे पोरं मला पाहिजे. हे पोरं मला रिझल्ट देणार आहे. हे माझे 1000 रिझल्ट आहे ह्या वर्षीचे 1389 मंडीत. चला रे, तुमच्याकडून मला पुढची पण अपेक्षा आहे. किती वेगवेगळ्या कम्युनिटीज सेल करू शकतो? किती वेगवेगळ्या कम्युनिटीज आपण त्याच्यात ते 209 वाला मी फेकून मारेन इकडून. किती वेगवेगळ्या कम्युनिटीज नवीन? 219 कम्युनिटीज. हे बदललेल्या गोष्टी. नीट मुद्दा लक्षात घ्या, जरी त्यांनी बजेटमध्ये दिलंय की बाबा इंटिग्रेटेड 1361 मंडीज प्रोव्हाइडिंग सर्व्हिस टू 1.8 करोड फार्मर दॅट ट्रेडिंग अप टू 3 लाख करोड रुपये. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की बाबा 1361 मंडी थ्रू आम्ही 1.8 करोड फार्मरचं 3 लाख करोड रुपयाचा ट्रेड केला. पण ऍक्च्युअल 1361 मंडी नाहीचे, मंडीज आहे 1389. सर, आम्ही तुमच्यावर कसा विश्वास ठेवू? आम्ही तर निर्मला सीतारामांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. माझ्यावर पण ठेवू नका, तिच्यावर पण ठेवू नका, विश्वास ठेवा याच्यावर. ई नाम ऑफिशियल साईट 1389. सर, 209 वाटत होतो मला, काय करू? बदललंय. इथं विश्वास ठेवू. 219. हा वाला मुद्दा लक्षात ठेवा. ऑफिशियल साईटवरचे स्क्रीनशॉट आहे, रिसेंटली झालेले बदल आहे. तर 1389 मंडी आहे आणि 219 कम्युनिटी आहे. 28 नवीन झाले, बरोबर आहे, 28 नवीन झाले त्या मंडीज. मग हे काय करतं? शेतकऱ्याचा मालाला चांगला हमी भाव भेटावा यासाठी शेतकऱ्यांनी त्याचा माल मंडीमध्ये जाऊन त्याची क्वालिटी चेक करा, त्याची क्वांटिटी चेक करा आणि मग तो माल विका. आणि मग त्या मालाला जागतिक लेवलला, भारताच्या लेवलला ट्रेडिंग होईल आणि तिथून तो माल विकला जाईल. अशा भारतामध्ये किती मंडीज आहे? तर अशा भारतामध्ये टोटल 1389 मंडीज आहे आणि त्याच्यावर 219 वेगवेगळे पदार्थ आम्ही विकू शकतो. याला म्हणतात ई नाम नॅशनल ऍग्रिकल्चर मार्केट, इलेक्ट्रॉनिक नॅशनल ऍग्रिकल्चर मार्केट. मुद्दा क्लिअर असेल, आणि तो शिकवलेला आहे. पुढे चला, सर, प्रधानमंत्री किसान संपदा योजना हॅज बेनिफिट. ह्या योजनेचा 38 लाख लोकांना बेनिफिट झाला आणि 10 लाख लोकांसाठी एम्प्लॉयमेंट जनरेशन झालं. संपदा योजना ही पण एफोल होती. किसान संपदा योजनेच्या अंतर्गत जॉब क्रिएशन करायचे आणि वेस्ट ऍग्रिकल्चर जे होते ते रिड्यूस करायचे. म्हणजे जे ऍग्रिकल्चर वेस्ट होत आहे ते आपल्याला रिड्यूस करायचं आहे, जॉब क्रिएशन करायचं आहे. 38 लाख फार्मरला त्याचा बेनिफिट झाला आणि 10 लाख एम्प्लॉयमेंट जनरेशन झालं पीएम किसान संपदा योजनेच्या अंतर्गत. पीएम किसान संपदा योजनेच्या शेतकऱ्यांसाठी अन्नदाता, अन्नदातासाठी. पुढे चल रे, गडबड करू नको, पुढे चल. सर, अजून प्रधानमंत्री फॉर्मलायझेशन ऑफ द मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्राइजेस योजना हॅज असिस्टेड 2.4 लाख सेल्फ हेल्प ग्रुप अँड 6000 इंडिव्हिज्युअल विथ क्रेडिट लिंकेज. हा वाला मुद्दा जो आहे, ही नवीन स्कीम आहे. मी रेग्युलर लेक्चर मध्ये शिकवल, मोठी आहे, रेग्युलर लेक्चर मध्ये शिकवल. सर, मुद्दा पुढचा, पण इथं हा गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही फक्त. 6000 इंडिव्हिज्युअल विथ क्रेडिट लिंकेज अँड 2.4 सेल्फ हेल्प ग्रुप प्रधानमंत्री फॉर्मलायझेशन ऑफ द मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्राइज योजनेच्या अंतर्गत झालं. त्यानंतर हा शिकलेला आहे. ऍप्लिकेशन ऑफ द नॅनो डीएपी एक्सपांडेड इन ऑल ऍग्रो क्लायमेट झोन. मला सांगा, आता थोडीशी अजून मोठी अपेक्षा. नॅनो डीएपीची जी 500 ml बॉटल आहे जी 45 kg युरिया बॅगला रिप्लेस करते, त्याची किंमत किती?
अपेक्षा मोठीचे किंमत किती? 250 नाही, 600 नाही, हा हे राम काशीद, बरोबर बरोबर. एक एक पोरग आलंय भाई, एक पोरग. दुसरं प्रतीक्षा महालकर, बरोबर. नाही नाही, ही अपेक्षा दोघांना जमली. तिसरा जमलाय निखलेश चव्हाण म्हणून, हा 1350. नॅनो डीएपी म्हणजे लिक्विड फॉर्मॅटमध्ये डीएपी, जी 45 केजी युरिया बॅगला रिप्लेस करते, नॅनो डीएपी 1350 रुपये किंमत आहे. हा वाला मुद्दा सर शिकवला होता तुम्ही, हे बघ इथं बघ, इथं बघ, इथं बघ, हे बघ ते नॅनो डीएपी, हे बघ 1350, हे बघ 45 केजीची बॅगचे इक्विवेलंट आहे नॅनो डीएपी, जशी नॅनो युरिया होती सर. त्याच्यानंतर काय होतं, हा महत्वाचा मुद्दा पुन्हा सर, नॅनो डीएपी वाला मुद्दा काय आला, प्रधानमंत्री मत्स्य संपद योजना ऍग्रिकल्चरशी रिलेटेडच आहे, शेतकऱ्यांशी रिलेटेडच आहे, ऍक्वाकल्चरशी रिलेटेड आहे, ब्लू रिव्होल्युशनच्या रिलेटेडच आहे सर. याच्या अंतर्गत 2025 पर्यंत टार्गेट आहे 22 मिलियन मेट्रिक टन, एवढं मला फिश फार्मिंग करायची आहे, एवढं मला फिशचं प्रोडक्शन करायचं आहे. प्रत्येक वर्षी 9% ग्रोथ झाली पाहिजे, यासाठी 20,050 करोड रुपयाचा अलॉटमेंट आहे, 20,050 करोड रुपयाचा अलॉटमेंट आहे ह्या योजनेच्या अंतर्गत. त्यांचं म्हणणं आहे डबल एक्सपोर्ट झाला 1,00,000 करोड रुपये, त्यांचंच म्हणणं आहे 55,00,000 एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी जनरेट झाल्या, आणि 5 इंटिग्रेटेड ॲक्वा पार्क विल बी सेटअप. लवकरच 5 इंटिग्रेटेड ॲक्वा पार्क सेटअप करू प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या अंतर्गत, असं त्यांचं म्हणणं आहे का, लवकरात लवकर 5 इंटिग्रेटेड ॲक्वा पार्क पण सेटअप करूया, सेटअप करूया. सर नॅनो युरिया पण ऑलरेडी आहे, आहे ना, मला माहिती ना नॅनो युरिया आहे ना सोन्या, नॅनो डीएपी आत्ता आली, नॅनो युरिया तर खूप आधीपासून आहे. हां, पुढं पुढचा मुद्दा, तर हे होतं शेतकऱ्यांसाठी, हे होतं शेतकऱ्यांसाठी. मुद्दा लक्षात येतोय का? ह्या बघ, ह्या सगळ्या स्कीम पण आपण शिकलेलो आहे. ई नाम डिटेलमध्ये शिकलेलो आहे, किसान सन्मान निधी डिटेलमध्ये शिकलेलो आहे, फसल बीमा योजना डिटेलमध्ये शिकलो आहे, इव्हन नवीन बॅचला संपदा योजना पण शिकलो आहे, पीएम किसान संपदा योजना पण शिकलो आहे. ह्या सगळ्या गोष्टी, हे झाले चार, जे चार पिलर होते ते झाले आत्ता शिक. एक पुअर, एक वुमेन, एक युवा, एक अन्नदाता म्हणजे फार्मर, हे चार पिलर झाले, हे चार पिलर झाले सर. हे सगळं कुठून शिकू, या सगळ्या गव्हर्नमेंट स्कीम मी कुठून शिकू, हां तर इथून शिक. हा बा, हे सगळं शिकायचं आहे आपल्याला, हे सगळं आपल्याला शिकायचं आहे. करंट अफेअर्स, बँकिंगच्या कन्सेप्ट, स्टॅटिक जी के, गव्हर्नमेंट स्कीम, इन्शुरन्स अवेअरनेस, बजेट, बजेट तर आता चालू आहे. हां सर, त्यासाठी जे मुलं नव्याने तयारी करताय अशांसाठी स्पेशल जनरल अवेअरनेस बॅच लक्ष 1.0 चालू आहे, जी सारथी एज्युकेशनच्या ॲपवर अवेलेबल आहे. हां अवेलेबल आहे, 1700+ लाईव्ह आहे म्हणून दिसून येतो सर, जी एला तुमच्या पर्याय नाही. बरं बरं, हां त्याच्या स्टॅटिक जी के, बँकिंग आहे, आरबीआय सर, सगळं एकदम एक्झाम ओरिएंटेड मुद्दा आहे, हे तुम्हाला याच्यावरून अंदाज येत असेल. एक्झाम ओरिएंटेड मुद्दा आहे, फार सगळं बुक येतं. हा ज्या लोकांचे बुक आले नाही, ज्यांनी रिसेंटली बॅच परचेस केला आहे, 101 लोकांचे बुक पाठवायचे बाकी, मागच्या 4 दिवसात ज्यांनी बॅच परचेस केला आहे, कारण बुकचं शॉर्टेज आहे, बुक प्रिंटिंगला गेलेलं आहे, बुक येईल. मी आत्ता सांगतो, मला मेसेज करता कॉल करता पण मी सांगतो, मागच्या 4 दिवसात 100-150 मुलांनी ज्यांनी ज्यांनी बॅचेस परचेस केल्या अशांना बुक 1-8-10 दिवसामध्ये येईल, बुक प्रिंटिंगसाठी गेलेलं आहे, बुक प्रिंटिंगसाठी गेलेलं. तो आला एक मुद्दा. हां एक नंबर लेक्चर झालं, अरे अजून चालू आहे, अजून लय मोठं शिकायचं आहे आपल्याला. हे फक्त मी सांगतो, हे अशी अशी बॅच आहे, 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कव्हर होत्या, गव्हर्नमेंट स्कीम, करंट अफेअर, इन्शुरन्स अवेअरनेस, यावाल्या सगळ्या गोष्टी. कारण हे व्हिडिओ जो आहे ना बजेटचा, कमीत कमी 30-35-40 हजार लोक पाहता, म्हणून या गोष्टी मला सांगणं आहे की बाबांनो असं असं आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर अवेलेबल असतात. त्या बॅचची फी सारथीच्या पोरासाठी 3,000 रुपयेचे, पण सगळ्या नवीन पोरासाठी 3,500 रुपये. सारथीचे जर ह्या बॅचेसचे पोरं असतील, जिथं दिसत असलेल्या बॅचेसचे जर पोरं असतील, किंवा जुन्या स्पेशल बॅचचे पोरं असतील, अशांनी 3,500 नावाचं कुपन कोड वापरून ही बॅच परचेस करू शकता. नवीन पोरा 3,500 रुपये परचेस करताना 3,594-3,081 रुपये परचेस करावे लागतात. काही प्रॉब्लेम असेल त्याच्यावर कॉल करू शकता. करंट अफेअर जी पण 2,500 रुपये बॅच आहे, त्यात फक्त करंट अफेअर आहे. आणि ही पूर्णवाली 3,500 रुपयाला लक्ष 1.0 सारथी एज्युकेशन नावाच्या ॲपमध्ये कोर्सेसमध्ये तुम्हाला इथं बॅच दिसून जाईल, बॅच दिसून जाईल. आता जा तुम्ही पुढं. हे सांगणं गरजेचं आहे, कारण हा व्हिडिओ 35,000 पोरं पाहणार आहे भविष्यात, वर्षभरात. कारण मागच्या वर्षीच म्हणजे 30,000 पोरांनी पाहिले, तर ह्या वर्षी 30,000 तर सहज क्रॉस होतील ना. हा पुढे जाऊया, पुढे जाऊया, पुढे जाऊया. इथं इन्फ्रास्ट्रक्चर, आता एक एक मुद्दा. ते चार पॉईंट झाले, आता एक एक मुद्दा, एक एक मुद्दा. तिचं म्हणणं आहे, कोण येते काय माहित, बस सर. का बरं बस, आता शिक बजेट शिकतोय आपण, रेग्युलर लेक्चर नाही, बजेट शिकतोय. 1.5-2 तास लागेल, अजून 1/2 तास तरी लागेल, ताण म्हणून 8:30 चालू केलं, 9 लेक्चर चालू केलं आपण, तसं 9:15-10 पर्यंत बसतोच ना.
बसतोस ना, मग 8:30 चालू केलं 10 पण एकदा शिकून घ्या ना नीट काय मुद्दा आहे. इन्फ्रास्ट्रक्चर काय, इन्फ्रास्ट्रक्चर लेक्चर डिलीट करेन का मी लाईव्ह नंतर, इथंच थांबा पळून जाऊ नका. हा सांगतो मी अजून. हा इन्फ्रास्ट्रक्चर काय आता बघा. हा इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे मला भारतामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर करायचंय, मला वेगवेगळ्या गोष्टी डेव्हलप करायचे, मला पूल बांधायचे, मला बिल्डिंग बांधायचे, मला वेगवेगळ्या गोष्टींचं इन्फ्रास्ट्रक्चर करायचंय, रोडचं बांधकाम करायचं, या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तर ते इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरसाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा इन्फ्रास्ट्रक्चर कॅपिटल एक्सपेंडिचर आउटले फॉर द इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट अँड एम्प्लॉयमेंट जनरेशन इन्क्रीज बाय 11.1%. इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरचं बजेट 11.1% इन्क्रीज केलं, महत्वाचा मुद्दा आहे. आणि 11,11,111 crore एवढं त्याच्यासाठीचे अलॉटमेंट केलेले, 11,11,111 crore इन्फ्रास्ट्रक्चर साठी इन्फ्रास्ट्रक्चर साठी खर्च करायचा आहे. म्हणजे लवकरच भारत हा डेव्हलप नेशन कडे जाईल. एक प्रॉपर भारतामध्ये रोड असतील, प्रॉपर भारतामध्ये बिल्डिंग असतील, प्रॉपर सगळ्या गोष्टींचं इन्फ्रास्ट्रक्चर भारतामध्ये असेल, तर त्यासाठी 11.11% ने इन्क्रीज केला, 11,11,111 crore रुपयाचा अलॉटमेंट आहे. आणि टोटल भारताच्या GDP 3.4% हा वाला मुद्दा महत्वाचा मुद्दा आहे, महत्वाचा मुद्दा आहे. आता तुम्ही एकमेकालाच बोलत बसले, तिथं एक वरती म्हणतोय बोर झालं, एक म्हणतो बोर झालं, तर तुम्ही मेलेले बरे. एकमेकाला शिवाय द्या तुम्ही त्या कमेंटमध्ये, मी जे शिकवते जाऊ राहू द्या. तुम्ही तिकडे भांडणं चालू करा, दगड घाल, तुम्ही समोर बसाय मारला असतो एकमेकाला, इकडे माझं काय चालू, तिकडे तुमचं काय चालू, हे येड्यापणा आहे निवळ. हा इन्फ्रास्ट्रक्चर हा वाला एक महत्वाचा मुद्दा. पुढे पुढे इन्फ्रास्ट्रक्चर, हा रेल्वे, अय नीट बघ प्रेझेंटेशन पाहिजे तू, नुसतं येडे साडे नको करू, प्रेझेंटेशन पण पाहिजे तू. हा क्वेश्चन आहे या स्लाईडवर, 100% क्वेश्चन आहे. इथं बघ रेल्वे PM गतिशक्ती योजना, पटकन कमेंट बॉक्समध्ये उत्तर दे बरं. गतिशक्ती योजनेच्या अंतर्गत किती मिनिस्ट्री एकत्र केल्या, गतिशक्ती योजनेच्या अंतर्गत किती मिनिस्ट्री एकत्र केल्या, मी तुम्हाला पुढचा मुद्दा सांगतो. 3 major इकॉनॉमिक रेल्वे कॉरिडॉर प्रोग्राम आयडेंटिफाय अंडर द PM गतिशक्ती टू बी इम्प्लिमेंट इन द इम्प्रूव्ह लॉजिस्टिक इफिशियन्सी अँड रिड्यूस कॉस्ट. हा हे बघ, हे 16 खर्च सांग. गतिशक्ती योजनेचा खर्च किती, आउटले किती, आउटले गतिशक्ती योजनेचा आउटले किती आहे, आउटले रे आउटले आउटले ते 16 तर सगळ्या 16 मिस्टेक एकत्र केले. आउटले 100 नाही, 100 काय, 100 रुपये काय, 100 लाख रुपये पण नाही, 100 लाख crore. हा ते माहिती, 100 लाख crore, 100 लाख crore सर याच्या अंतर. आणि सगळ्यात मोठी अनाउन्समेंट इथं झालेली आहे, 40,000 नॉर्मल लेअर बोगीज टू बी कन्वर्टेड टू वंदे भारत स्टँडर्ड. 40,000 नॉर्मल रेलचे ज्या बोगीज होते त्याला आपण वंदे भारत स्टँडर्ड मध्ये कन्वर्ट करतोय. हा प्रश्न विचारतील, हा प्रश्न विचारतील, किती नॉर्मल बोगीजला आपण वंदे भारत मध्ये कन्वर्ट करतोय, तर 40,000, किती हजारो, 40,000 रेल्वेसाठी. रेल्वेसाठी हा वाला एक महत्वाचा मुद्दा, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 11.1% वाला महत्वाचा मुद्दा. त्याच्यानंतर पुढचा बघ, एक एक मुद्दा बघा तू. एव्हिएशन सेक्टर, विमान, एव्हिएशन सेक्टर म्हणजे काय, विमान, विमान. इकडे बघ, त्यांचं म्हणणं आहे नंबर ऑफ एअरपोर्ट इन द कंट्री डबल केले आम्ही 2014 तुलनेत, भारतातले एअरपोर्ट डबल केले, 149 केले. मुद्दा महत्वाचा आहे, भारतातले हे काय केले आपण एव्हिएशन सेक्टरमध्ये जे एअरपोर्ट होते ते 2014 तुलनेत डबल केले, 149 केले. त्याच्यानंतर 517 न्यू रूट आर कॅरिंग 1.3 crore पॅसेंजर. 1.3 crore पॅसेंजर घेऊन जाण्यासाठी जवळपास 517 नवीन रूट तयार केले. मुद्दा महत्वाचा आहे. आणि 1,000 न्यू एअरक्राफ्टची ऑर्डर पण दिलेली आहे, 1,000 न्यू एअरक्राफ्टची ऑर्डर पण दिली आहे अंडर उडान स्कीम. उडान स्कीम, उडे देश का आम नागरिक, उडे देश का आम नागरिक, रेग्युलर लेक्चर मध्ये शिकलो आपण उडान नावाची स्कीम. तर तो आला एक मुद्दा, ए लाईक कर रे, 1500 लाईक कर लेक्चरला, सबस्क्राईब करा चॅनलला, सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक करा. की बाबा नो बघा, 149 डबल जवळपास आपण एअरपोर्ट, त्याच्यानंतर 517 नवीन रूट आणि 1,000 एअरक्राफ्टची ऑर्डर दिली. सर त्याच्यानंतर पुढं ग्रीन एनर्जी, हे सगळ्यांना माहिती होतं की नेट झिरो कार्बन इमिशन किंवा झिरो कार्बन इमिशनचं आपलं टार्गेट 2070 आपण सगळे टार्गेट इयर पाहिले होते. भारतात पहिल्यांदा आपण मूनवर कधी जाणार आहे, आपलं स्पेस स्टेशन कधी चालवणार आहे, आपण पहिल्यांदा स्पेसमध्ये कधी जाणार आहे, किंवा असे भरपूर टार्गेट आपण पाहिले होते. आता हे एक टार्गेट आपण तेव्हाच पाहिजे, झिरो कार्बन इमिशन किंवा नेट झिरो 2070 टार्गेट आहे. सोबत सोबत कोल गॅसिफिकेशन अँड लिक्विफिकेशन कॅपॅसिटी 100 million tons टू सेटअप बाय 2030. हे जे कोल गॅसिफिकेशन अँड लिक्विफिकेशनची कॅपॅसिटी आहे ही 2030 पर्यंत 100 metric tons
एमटी एवढी करायची आपली, एवढी आपल्याला करायची. त्याच्यानंतर 2070 पर्यंत नेट झिरो कार्बन करायचं आपल्याला, म्हणजे कार्बन इशन झिरो करायचं आहे. त्याच्यानंतर ग्रीन एनर्जी म्हणजे याच्यातून तयार होणारी एनर्जी, आपली सोलर वगैरे एनर्जी, टायडल आपली ही असेल, पवन चक्कीतून वगैरे तयार होणारी एनर्जी असेल त्यासाठी. मग इथं काहीची फुलफॉर्म दिली आहे, पीएनजी म्हणजे काय, पाईप नॅचरल गॅस, सीएनजी म्हणजे काय, कॉम्प्रेस नॅचरल गॅस, सीबीजी म्हणजे काय, कॉम्प्रेस बायोगॅस. हा वाला एक मुद्दा इथून माहीत पाहिजे. हाऊसिंगसाठीचा एक मुद्दा माहीत पाहिजे. हाऊसिंग प्रधानमंत्री आवास योजना, त्यांचं म्हणणं काय, डिस्पाइट कोविड चॅलेंजेस द टार्गेट ऑफ 3 crore अंडर पीएम आवास योजना विल बी अचीव्ह सून. त्यांचं म्हणणं होतं पीएम आवास योजनेच्या अंतर्गत, प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत ग्रामीणमध्ये आम्हाला 3 crore लोकांपर्यंत घरांची फॅसिलिटी किंवा 3 crore घरं आम्हाला बांधून द्यायचे होते, पण ते कोविड-19 मुळे तेव्हाला टार्गेट आमचं पूर्ण झालं नाही. पण त्याच्यात अजून 2 crore मोर हाऊसेस टू बी टेकन अप इन द नेक्स्ट 5 years, पुढच्या 5 वर्षामध्ये त्यांनी अजून 2 crore वाढवलं. जसं आपण तर हा वाला मुद्दा पाहिला होता, याच्यावाला 3 crore आपल्याला काय करायचं, आपण आता एक मुद्दा पाहिला, 1 crore वुमेन पर्यंत लखपती दीदी, 2 crore टार्गेट होतं, 1 crore पूर्ण झालं, 2 crore टार्गेट होतं त्याला करून 3 crore केलं, म्हणजे काय, लखपती दीदी 2 crore करायच्या होत्या, 1 crore झाल्या, 1 crore काय झाल्या, झाल्या. मग आता ते टार्गेट 2 crore 3 crore केलं. तसंच ग्रामीण भागामध्ये 3 crore लोकांपर्यंत हाऊसिंग, 3 crore हाऊसिंग पोहोचवायचे होते, 3 crore घरं बांधून द्यायचे होते. ते अराऊंड झाले किती फक्त की अराउंड ते झाले द टार्गेट 3 crore अजून पूर्ण झालं नाही, पण ते वाढ अजून 2 crore वाढवलं, आता 5 crore टार्गेट केलं. आता कितीचं टार्गेट केलं, 5 crore टार्गेट केलं प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत. आवास योजनेच्या अंतर्गत मुद्दा लक्षात घे रे, अय पुढे हेल्थसाठी काय, पटकन सांग तुला माहिती याचं उत्तर. आयुष्मान भारत स्कीमच्या अंतर्गत किती पैसे भेटतात पर फॅमिली, पर फॅमिली, पर पर्सन नाही, पर फॅमिली 5 lakh. हा हा हा, 5 lakh पटकन, 5 lakh, 5 lakh भेटतात. मग त्याच्यामध्ये आशा वर्कर्सला ऍड केलं, अंगणवाडी वर्कर्सला ऍड केलं आणि हेल्पर्सला ऍड केलं, हा वाला मुद्दा माहीत पाहिजे. याच्या अगोदर आयुष्मान भारत स्कीम मध्ये काही लोक येत होते, आता त्याच्यामध्ये आशा वर्कर्स ऍड केल्या. कोण कोण ऍड केलं, आशा वर्कर्स, अंगणवाडी वर्कर्स आणि हेल्पर्स, म्हणजे यांना पण 5 lakh rupees पर इयर भेटतील त्यांच्या फॅमिलीला. फॅमिलीला आशा म्हणजे काय, ॲक्रेडिएटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट, ॲक्रेडिएटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट, ॲक्टिव्हिस्ट. हा वाला एक मुद्दा आयुष्मान भारत योजनेच्या अंतर्गत आपण पाहता आयुष्मान भारत. आणि ते आपण हे पाहिलं होतं जन औषधी योजनेच्या अंतर्गत किती सध्या आपल्याकडे जनऔषधी केंद्र आहे. मी सध्या म्हणतोय, 31 मार्च 2026 चा टार्गेट मी नंतर विचारेन. सध्या किती जनऔषधी केंद्र आहे जे झारखंडमध्ये झालं, हा 10,000 जनऔषधी केंद्र आहे. आणि 31 मार्च 2026 पर्यंत टार्गेट आहे 25,000 करण्याचं, 25,000 करण्याचं टार्गेट आहे 31 मार्च 2026 हेल्थच्या अंतर्गत. सर इलेक्ट्रिसिटीवर बोला, इलेक्ट्रिसिटी हा हे लय महत्वाचा मुद्दा आहे. पेपर एक एक बेसिक बेसिक क्वेश्चन विचारणार आहे. इलेक्ट्रिसिटी पीपीटी पहा तुम्ही, पीपीटीची लेवल पहा, मी स्वतः दिवसभर बनवून बसवलं, बसून बनवलं हो, काय सांगा तुम्हाला. लेकरांनो, रूपटॉप सोलरायझेशन अँड मुफ्त बिजली, नीट मुद्दा लक्षात घ्या. गव्हर्नमेंटचं म्हणणं काय, रूपटॉप सोलरायझेशन करू आपण, सोलर बसू ना गावागावामध्ये घराघरावर, मग याच्या बदल्यात त्या घरातल्या लोकांना काय भेटत. माझ्या घरावर गव्हर्नमेंटने रूपटॉप सोलर बसवलं किंवा सोलर बसवलं माझ्या घरावर, त्याच्या अंतर्गत मला काही भेटणार आहे का, भेटल ना. गव्हर्नमेंट त्याच्यातून बिजली तयार करेल, गव्हर्नमेंट त्यातून इलेक्ट्रिसिटी तयार करेल आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला 300 युनिट फ्री इलेक्ट्रिसिटी दिल्या जाईल. म्हणजे रूपटॉप सोलर मध्ये काय करायचंय की बाबांनो, एकंदरीत घरांवर सोलर लावायचे, याच्या अंतर्गत तुम्हाला काय भेटणार, मग गव्हर्नमेंट त्याच्यातून ते इलेक्ट्रिसिटी जनरेट करणार त्या सोलर मधून. तुम्हाला काय भेटणार, तुम्हाला 300 युनिट इलेक्ट्रिसिटी फ्री मध्ये भेटेल. इच हाऊस होल्ड एक्सपेक्टेड टू सेव 15,000 ते 18,000 अन्युअली आणि त्याच्यामुळं प्रत्येक घराचं जवळपास 15,000 ते 18,000 रुपयाची बचत होईल वर्षाला, वर्षाला बचत होईल. हा वाला एक मुद्दा लक्षात घ्या, हा वाला एक मुद्दा लक्षात घ्या. 300 युनिट फ्री इलेक्ट्रिसिटी, 1 crore हाऊसहोल्ड टू ऑप्टेन 300 युनिट फ्री इलेक्ट्रिसिटी एव्हरी मंथ थ्रू रूपटॉप सोलरायझेशन, रूपटॉप सोलरायझेशन. अय सोबत उद्याचा मुद्दा लक्षात घ्या बरं का, उद्या आपला जानेवारीचा पार्ट टू असेल, उद्या आपला जानेवारीचा पार्ट टू असेल सायंकाळी 6 वाजता. मागचे 2 दिवस मी लेक्चर युट्यूबला होते म्हणून रात्री 8:30 घेतले, 8:30 घेतले.
उद्यापासून आपलं रेग्युलर लेक्चर संध्याकाळी 6 असेल, उद्या शनिवार आहे, परवा रविवार सुट्टी, सोमवार पुन्हा 6 असेल, पण उद्या पण आपला जानेवारीचा पार्ट 2 असेल 6 आपण नॅशनल न्यूज घेणार आहे, डिटेलमध्ये घेणार ते रामसर साईट वगैरे काय आहे, कसं आहे, नवीन रामसर साईट आल्या, एकदम डिटेलमध्ये आपण शिकणार आहे सायंकाळी 6 आणि बाकीचे पण लेक्चर होतील 2 रिझनिंगचं, 3 इंग्लिशचं, 4:30 क्वांटचं आणि 6 जीएचं, जी मेन्स बॅच चालू झालेली आपली ती पण 2 चालू होईल, जीएचं लेक्चर 6 असेल, उद्या लेक्चर असतील, ऑफलाईनचं लेक्चर हॉल नंबर 2 आणि 3 मध्ये असेल, ऑनलाईनचं लेक्चर ॲपवर असेल, ऑनलाईन ॲपवर असेल हे हॉल नंबर 2 आणि 3, मी तेच सांगितलं धनश्री, हॉल नंबर 2 आणि 3 हा वाला मुद्दा, रिझनिंग नाही सर, वराडे सर चुकून नाही म्हटले होते पण रिझनिंग आहे आहे, हा पुढे हा वाला मुद्दा कळाला, 300 युनिट फ्रीवाला मुद्दा कळाला, हा वाला एक मुद्दा समजला, चला पुढे जाऊया पुढे जाऊया, आता थोडं राहिलं टॅक्सेस राहिले आणि अलोकेशन्स राहिलं, टॅक्सेस राहिले आणि अलोकेशन्स राहिलं, टॅक्सेसमध्ये काहीच चेंज केलं नाही, विजेता बॅचला एक आहे ना रे सकाळी, आपला डेथचा पार्ट 3 आहे ना उद्या 7:30 ते तर रेग्युलर चालू आहे 7:30 बघा, डायरेक्ट टॅक्सेस, टॅक्सेसमध्ये काहीच चेंज केलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे, काय म्हणणं आहे त्यांचं, फायनान्स मिनिस्टर प्रपोज द रिटेन सेम टॅक्स रेट फॉर द डायरेक्ट टॅक्सेस, सेम टॅक्स रेट आहे, फक्त त्यांनी मागचं काय काय बदल झाले ते सांगितले, डायरेक्ट टॅक्स कलेक्शन ट्रिपल झालं, जे डायरेक्ट टॅक्स कलेक्शन ते ट्रिपल झालं असं म्हणणं आहे त्यांचं मागच्या 10 रिटर्न फायलर्स इन्क्रीज बाय 2.4 टाइम्स इन द लास्ट 10 मागच्या 10 रिटर्न फाईल करणारे जवळपास 2.4 टाइम्सने वाढले, आता त्यांनी सांगितलं होतं इथं की बाबांनो अराउंड इन्कम अप टू 7 रुपयापर्यंत टॅक्स फ्री आहे, 7 रुपयापर्यंत ज्याचा इन्कम आहे तो टॅक्स फ्री आहे, आणि जर 7 पुढे इन्कम गेला तर किती 1,00,000 टॅक्स रे, हे पिल्यांनो 7 माझा जास्त इन्कम आहे किती 1,00,000 टॅक्स चालू होतो, पटकन कमेंट बॉक्स मध्ये 3 लाखापासून लक्षात घ्या 3 हा ह्या हिशोबाने इन्कम अप टू 7 पुढे गेला तर 3 टॅक्स चालू होतो, तो आला एक मुद्दा माहीत पाहिजे, हा प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन वाला मुद्दा वेगळा आहे, हा डिटेलमध्ये पाहावा लागणार आहे, सोबत सोबत हा वाले 2 मुद्दे लक्षात घ्या फक्त, जे कॉर्पोरेट सेक्टरसाठी टॅक्स होता कॉर्पोरेट इन्कम टॅक्स, एक्झिस्टिंग कंपनी असेल कॉर्पोरेट सेक्टरमधली कंपनी असेल त्यांना अगोदर 30% टॅक्स भरावा लागत, आता 22% भरावा लागतो, एक्झिस्टिंग कंपन्यांना 22% प्रॉफिटच्या टॅक्स भरावा लागतो कॉर्पोरेट सेक्टरमध्ये, आणि न्यू मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असेल तर त्यांना 15%, न्यू मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असेल तर त्यांना 15% आणि एक्झिस्टिंग कंपन्यांना 22%, हा पण एक मुद्दा लक्षात ठेवा, फक्त हा जो प्रिझम्प्टिव्ह वाला मुद्दा आहे तो मी नंतर सांगेल करतो डिटेलमध्ये मुद्दा आहे पुन्हा, त्याच्यानंतर 3 कोणताही टॅक्स नाही आहे, त्याच्यानंतर मी थोडंसं पुढे गेलो 3 कोणताच टॅक्स नाही, म्हणजे 7 रुपयापर्यंत टॅक्स फ्रीचे, अगदी 5 होतं आता 7 गेलंय, 3-6 टॅक्स लिहावे, 6-9 टॅक्स लिहावे, 9-12 टॅक्स लिहावे, 12-15 टॅक्स लिहावे, 15 पुढे 30% टॅक्स लिहावे, आपण हे पार्ट केलं होतं, इकडे 3 पाडा होता आणि इकडे 5 पाडा होता, एकीकडे 3 पाडा एकीकडे 5 पाडा, त्याच्यानंतर हायेस्ट सरचार्ज म्हणजे जर 50 अबव इन्कम गेला तर सरचार्ज द्यावा लागतो 10-15-20% तर तो हायेस्ट सरचार्ज आधी 37% होता, म्हणजे हे 30+ हे 37-67% आता तो कमी करून 25 ज्या लोकांना 2 crore जास्त इन्कम आहे यांना सरचार्ज असतो तो 25% आणि जे गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई आहे किंवा नॉन गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई आहे आफ्टर रिटायरमेंट नंतर त्यांना जे काही पैसे भेटतात ते 25 टॅक्स फ्री आहे, ते 25 टॅक्स फ्री आहे, हा पेपरला येऊन गेलेला क्वेश्चन आहे, हा पेपरला येऊन गेलेला क्वेश्चन आहे, 55% हायेस्ट टॅक्स इन इंडिया, हो इंडियातला हायेस्ट टॅक्स हा 30+ 25 55% हा इंडियाला हायेस्ट टॅक्स आहे, हे आपण याच्या अगोदर पण शिकलेलं आहे मागच्या बजेटमध्ये झालं होतं पण त्याच्यात काही चेंज झालं नाही, काही चेंज झालं नाही सर, इनडायरेक्ट टॅक्स पण सेम आहे, जो GST होता 0% 5% 12% 18% 28% त्याच्यात पण काही चेंज झालं नाही, रिड्यूस टू द फक्त एक ॲव्हरेज प्रोसेसिंग टाइम ऑफ टॅक्स रिटर्न, टॅक्स रिटर्नचा जो ॲव्हरेज प्रोसेसिंग टाइम होता तो टाइम त्यांनी फक्त 93 दिवसांवरून 10 दिवसांवर आणला मागच्या 10 वर्षामध्ये, म्हणजे जे काही प्रोसेसिंग टाइम असायचा टॅक्स रिटर्नचा प्रोसेसिंग टाइम तो 93 दिवस होता ॲव्हरेज, तो 10 दिवसांवर आणला, हे वाला एक मुद्दा सांगितला, त्याच्यानंतर बाकीचा तर इनडायरेक्ट टॅक्स पण सेम आहे डायरेक्ट टॅक्स पण सेम आहे, कारण हे इंटरिम बजेट आहे याच्यामध्ये लई मोठे चेंजेस होणार नाही, कारण 2-3 महिन्याने पुन्हा गव्हर्नमेंट चेंज होईल किंवा तेच राहील जे काही होईल, तर हे वाला तो वाला एक मुद्दा आहे,
त्याच्यानंतर आता ह्यावाल्या ज्या गोष्टी ना, हेवाले जे मुद्दे आहे ना, हे तुम्हाला ऐका फक्त, लगेचच्या लगेच लक्षात राहणार नाही, हळूहळू हॅमरिंग करून 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 रेग्युलर लेक्चरमध्ये मी लक्षात दिलं आणून देईन. पाणी पितो मी एक मिनटं. हळूहळू रेग्युलर लेक्चरमध्ये मी आणून देईन, फक्त पाणी पितो लगेच जातो पुढं. करे सो प्राण दे जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्व शक्तिमान है. कृष्ण की पुकार है, ये भागवत का सार है, कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है. कौरवों की भीड़ हो या पांडवों का नीड हो, जो लड़ सका है वो ही तो महान है. बगा मुद्दा बगा. आता दोन तीन मुद्दे राहिलेले, एक 10 मिनिटाचा मुद्दा बाकी आहे. नीट बघा सर, अलोकेशन फॉर द स्पेसिफिक मिनिस्ट्री, कोणत्या मिनिस्ट्रीला कितीचं अलोकेशन आहे? मिनिस्टर ऑफ डिफेन्सला 6.2 लाख करोड रुपये, मिनिस्टर ऑफ ऍग्रिकल्चरला 1.27 लाख करोड आहे, मिनिस्टर ऑफ कन्झ्युमर अफेअर्स फूड पब्लिक अँड डिस्ट्रीब्युशनला 2.13 लाख करोड आहे. मी हे पुन्हा पण सांगतो, कायम कायम सांगून लक्षात राहील ना, कायम कायम सांगून लक्षात राहील. त्याच्यानंतर रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेला 2.78 लाख करोड आहे, होम अफेअर्सला 2.03 लाख करोड आहे, रेल्वेसाठी 2.55 लाख करोड रुपयेचं अलोकेशन आहे, केमिकल फर्टिलायझरसाठी 1.68 लाख करोडचं आहे, मिनिस्टर ऑफ कम्युनिकेशनसाठी 1.37 लाख आहे, मिनिस्टर ऑफ रुरल डेव्हलपमेंटसाठी 1.77 लाख आहे. सर सगळ्यात जास्त कोणाला आहे? सगळ्यात जास्त यालाच मी थोडंसं इकडं हे करून आणलं का बघा. सगळ्यात जास्त डिफेन्सला आहे, 2 नंबर येतो रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे, त्याच्यानंतर येतं रेल्वे, त्याच्यानंतर येतं फूड पब्लिक डिस्ट्रीब्युशन. सगळ्यात जास्त वाले 6.2, 2.78, 2.55, 2.13 हे कायम कायम ऐकून लक्षात राहण्याचा मुद्दा आहे. पाठांतराचा नव्हे, हे लगेचच्या लगेच पाठांतर होणार नाही. हॅमरिंग होऊन होऊन तिथं गेलो तो ऑप्शन आपला आपलासा वाटेल. टोटल 47.66 लाख करोड रुपये टोटल आउटले आहे, 47.66 लाख करोड रुपये टोटल आउटले आउटले आहे आहे टोटल वाला मुद्दा बघा. इथून इन उत्तर आपल्याला लगेच 6, 1, 7, 2, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 अजून तिकडे स्कीमला पण आहे, स्कीमला पण वेगवेगळे ते पण पाहिजे आपल्याला, स्कीमला पण आहे. इथं हे वाले मुद्दे मी पाहिले, हेच मुद्दे बरं का, ते तिकडलेच मुद्दे फक्त इकडे आणलेले मी हे. त्याच्यानंतर स्कीमसाठी काय काय, स्कीमसाठी इथं बघा, स्कीमसाठी मेजर स्कीम महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट, मनरेगा, 100 दिवसांची जॉब गॅरंटी प्रोव्हाइड केली जाते, 100 दिवसांची जॉब गॅरंटी प्रोव्हाइड केली जाते. मनरेगा स्कीमला 86,000 करोड आहे. जन प्रधान आयुष्मान भारत जन आरोग्य योजना, ज्याच्या अंतर्गत तुम्हाला ते 5 लाख रुपयावाला मुद्दा होता, 7,500 करोड रुपये अलॉटमेंट आहे. PLI स्कीम आहे, प्रोडक्टिव्ह लिंक इन्सेंटिव्ह स्कीम, 6,200 करोड रुपये अलॉटमेंट आहे. मॉडिफिकेशन प्रोग्राम फॉर द डेव्हलपमेंट सेमी कंडक्टर डेव्हलप करण्यासाठी अँड डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टीमसाठी 6,903 करोड आहे. सोलर ग्रीडसाठी 8,500 करोड आहे. नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशनसाठी 600 करोड आहे. इन्क्रीज अलोकेशन ब्ल्यू रिव्होल्युशनसाठी 2,352 इन्क्रीज केलंय. फॉर्मलायझेशन ऑफ द मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्राइजेस स्कीम 880 करोड, प्रधानमंत्री आवास योजना 80,671 करोड आणि PM श्री स्कूल फॉर राइजिंग इंडिया 60,050 करोड. पुन्हा म्हणतो, हे आकडे लगेचचे लगेच लक्षात राहणार नाही, हे आपण निवांत निवांत शिकूया, टप्प्याटप्प्याने शिकावं लागेल हे. पण हे असं असं आहे, बजेटमध्ये घ्यावं लागतं म्हणून मी सांगतोय. मला माहिती हे लगेच लगेच लक्षात राहत नसतं, हे आपण जेव्हा डिटेलमध्ये शिकू तेव्हा बघूच. हा हा वाला एक मुद्दा महत्वाचा आहे आणि शेवटचा मुद्दा आहे. मुद्दा शेवटचा आहे, रुपी कम्स फ्रॉम, भारतामध्ये पैसा कुठून येतो आणि रुपी गोज टू कुठे जातो. भारतामध्ये सगळ्यात जास्त पैसे येतो बोरोविंग अँड ऑदर लायबिलिटीज, म्हणजे जे काही लोन वगैरे आपण प्रोव्हाइड करतो, तर त्याच्यातून भारतात सगळ्यात जास्त पैसे येतो 28%, नॉन टॅक्स रिसिप्टमधून 7%, नॉन डेप्ट कॅपिटल रिसिप्टमधून 1%, कस्टम ड्युटीजमधून 4%, GST अँड ऑदर टॅक्सेसमधून 18%, कॉर्पोरेशन टॅक्समधून 17%, युनियन एक्साइज ड्युटीमधून 5%, आणि इनकम टॅक्स जो पे करतो त्याच्यातून 19%. सगळ्यात जास्त तो बोरोविंग अँड ऑदर लायबिलिटी, याच्यातून पैसे येतात. रुपी कम्स फ्रॉम, रुपी गोज टू, कुठं सगळ्यात जास्त जातात, सगळ्यात जास्त कुठं खर्च होतो, सगळ्यात जास्त खर्च होतो इंटरेस्ट पेमेंट, जे काही लोन घेतलं ते पेमेंट, इंटरेस्ट पेमेंट देण्यासाठी
सेंट्रल स्पॉन्सर स्कीमसाठी 8% जे सेंट्रल स्पॉन्सर असतात, त्याच्यानंतर काही गव्हर्न सेंट्रल सेक्टरचे स्कीम असतात, काही स्कीम ते सांगतो आपण 75% सेंट्रल स्पॉन्सर आहे, 25% स्टेट स्पॉन्सर आहे, 60% सेंट्रल स्पॉन्सर आहे, 40% आपलं स्टेट गव्हर्नमेंट स्पॉन्सर आहे, त्यासाठी 8% पूर्ण सेंट्रल सेक्टर स्कीम आहे. जशी पीएम किसान योजना, किसान सन्मान निधी, पूर्ण 100% सेंट्रल सेक्टर स्कीम आहे त्याच्यामध्ये, म्हणजे अशा स्कीमसाठी 16%. त्याच्यानंतर ऑदर एक्सपेंडिचर असेल, पेन्शनसाठी 4% खर्च होतोय, टॅक्सेस अँड ड्युटीसाठी 20%, फायनान्स कमिशन ऑन अदर ट्रान्सपोर्टसाठी 8%, तर इकडे डिफेन्स सेक्टरसाठी 8% खर्च आहे आपला, डिफेन्स सेक्टरसाठी 8% खर्च आहे. हे रुपी कम्स फ्रॉम आम्ही रुपीज गोज टू, हा वाला एक महत्वाचा मुद्दा आहे, हा वाला एक महत्वाचा मुद्दा आहे. नीट मुद्दा लक्षात घ्या, हे बजेट आहे, एकदा पाहून लगेचच्या लगेच कळणार नाही, मिनिमम दोनदा पाहावं लागेल, अजून एकदा तरी तुम्हाला हे बजेट पाहावं लागेल, अजून एकदा तरी तुम्हाला हे वालं बजेट पाहावं लागेल, अजून एकदा तरी, त्याच्यानंतरच तुम्हाला ते प्रॉपर समजेल, प्रॉपर समजेल. आणि त्याच्यानंतर आपल्या रेग्युलर बॅचमध्ये कायम कायम त्याच्यावरच्या गोष्टी डिटेलमध्ये घेऊन 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 ह्या वाऱ्या गोष्टी आपण शिकूया. हे एक आज बेस बनवलाय आपण बजेटचा, का असं बजेट आहे, यातले मुद्दे आपल्याला डिटेलमध्ये घ्यावा लागेल, यातले मुद्दे आपल्याला डिटेलमध्ये घ्यावे लागतील, हा वाला एक मुद्दा. म्हणून बजेट मिनिमम दोनदा तरी पाहावा लागेल. सोबत सोबत आपलं टेलिग्राम चॅनल आहे सारथी जी ए बाय अक्षय चोळके, हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा विसरू नका, जी ए बाय अक्षय चोळके. जवळपास 21,200 आसपास विद्यार्थी त्याच्यावर जॉईन आहे, तर हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा, सगळ्यांनी लेक्चर लाईक करा, जास्तीत जास्त ते लेक्चर अजून शेअर करा. तर हे वाला पूर्ण आजचं आपलं बजेटचं लेक्चर होतं, तर याची पीडीएफ मी लवकरच आपल्या टेलिग्राम ग्रुपवर पण पोस्ट करेल, याची पीडीएफ बनवून उद्या किंवा परवा 2 दिवसात मी आपल्या याच्यावर काय करेल, पोस्ट करेल, चालेल. तुम्ही शेवटपर्यंत टिकून राहिले त्याबद्दल तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा धन्यवाद. लेक्चरला लाईक करा, आणि लेक्चर कसं वाटलं, लेक्चर संपल्यानंतर 100% लेक्चरला कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये, लेक्चर संपल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा लेक्चर कसं वाटलं, काय वाटलं, चालेल. खूप खूप धन्यवाद, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. आपल्याला युनियन बजेट 2021-22 आजचं जे लेक्चर आहे बजेट 2022 पुढील वर्षभरात होणाऱ्या सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी. दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो 1 फेब्रुवारीला बजेट डिक्लेअर होतं, दरवर्षीच्या 1 फेब्रुवारीला बजेट डिक्लेअर होतं.